सर्व माता पिता भगिनी आणि मित्रमैत्रिणीं आपण विचारपूर्वक ज्याचं नाव जय भारत जय जगत असं ठेवलं त्या व्याख्यानमालेच्या या आठव्या आणि सर्वार्थानी सर्वात महत्त्वाच्या विषयासाठी हा तुमच्यासमोर उभं राहताना माझ्या मनामध्ये जे भाव आहेत त्याला नाव शुद्ध आणि तीव्र असा कृतज्ञता भाव आहे मला शब्द वापरायचा आहे कृतज्ञता की त्या भावनेलाच नाव प्युअर प्युअर कॉन्शियसनेस तो कृतज्ञतेचा कॉन्शियसनेस आहे ग्रॅटिट्यूडचा कॉन्शियसनेस आहे असा जेव्हा आतून वाटतो तो, तो अध्यात्माचा अर्थ आहे ज्या दिवशी हे अस्तित्वाबद्दलचा आनंद त्या आनंदामुळे निर्माण होणारी कृतज्ञतेची भावना तर मला थोडं थोडं बहुधा अध्यात्म कळणं आणि ते थोडंसं जगण्यात आणणं चालू झालं मी एक दिवशी माझ्या डायरेक्ट मुलाबरोबर तो अगदी लहान असताना स्कूटरवर चाललो होतो माझे आईवडील सहकार नगरमध्ये राहतात त्यांच्याकडे आणि वाटेमध्ये असं एक मोठं पोस्टर होतं एका साधूच्या प्रवचनांचं जैन मुनी तरुण सागर महाराज ह्यांच्या प्रवचनाचं मोठं पोस्टर होतं तर मी चाललेली स्कूटर थांबवली आणि सिद्धार्थला म्हणालो त्याच्यावरचं वाक्य वाच फार छान वाक्य होतं हसना पुण्य है और हसाना परम पुण्य है असं वाक्य होतं की बा सगळ्या अध्यात्माचा सारांश कशाला आला कशाला म्हणायचं अध्यात्म विचार तर हसना पुण्य है हसता येतं सर्वांशी गुण्यागोविंदांनी प्रेमानी जिव्हाळ्यानी वागता बोलता येतं हसना पुण्य और हसाना परम पुण्य आहे असं ते साधू अध्यात्माचा विचार कळलेले ते पण सांगतात की अध्यात्माचा विचार म्हणजे काहीतरी भयंकर अवघड शब्दातलं जड जंबाल कुणालाही कळता कामा नये आणि न कळल्यामुळे वाटलं पाहिजे की हे काहीतरी ग्रेट असलं पाहिजे जा राव ज्या अर्थी आपल्याला कळत नाही त्या अर्थी हे काहीतरी ग्रेट असलं पाहिजे हेला नाही म्हणत अध्यात्म विचार पण असं बोलताना मला एक सतत वाटत राहतं की माझी म्हणून अध्यात्माची साधनं अनेक तरांची खरं म्हणजे जगणं हीच अध्यात्म साधना आहे त्याला सूर्यनमस्कार आसनं प्राणायाम योग ध्यानधारणा जोड दिली तर आणखी आनंद दुधात साखर आणि कर्म रोजचं करतोय हेच अध्यात्म आहे पुस्तक वाचेन तास घेईन तर ती ज्ञानसाधन आहे तेच अध्यात्म आहे मी तर माझं वैयक्तिक म्हणून सांगतो की मी तास घेण्याला नावच दिलं आहे की मी तास घेतो तेव्हा माझ्यासमोर बसलेले असतात विठ्ठल रुक्मिणी त्याचे सर्व अर्थ लक्षात आल्यास मुलांना अर्थात आनंदही वाटेल <laughs> पुंडलिकाच्या भक्तीला शरण जाऊन विठ्ठल आला पुंडलिकाला भेटायला तो आईवडिलांची सेवा करत होता म्हणून पुंडलिकाने त्याला असे एक वीक टाकले आणि सांगितलं त्याच्यावर उभा राहा मी आईवडिलांची सेवा करतोय हाच हो माझा अध्यात्म हाच माझा ईश्वर ती झाली की तुला भेटीन म्हणून तो भक्तासाठी ताटकळत विठोबा युग अठ्ठावीस तिथं उभा आहे तसा मला तास घेताना जर भेटायला आला विठ्ठल तरी मी बहुधा त्याला सांगीन वीट टाकून की जरा तिथे उभा राहा तू काय मला सांगतो माझ्यासमोर हजार हे हजारभर विठ्ठल बसलेले कर्म ज्ञान आणि भक्ती हे सुद्धा काही फार काहीतरी व अवघड शब्द आहेत आणि ते कोणीतरी वेद उपनिषदातले ऋषीमुनी आणि बुद्ध महावीरांकरताच कि कि आहेत किंवा आपल्या मध्ययुगातले संत आणि करता आहेत किंवा आजही आपल्या भौतिक जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये एकाहून एक अत्यंत थोर खरंच व्यक्ती त्यांची कार्य आहेत तर जणू ते केवळ त्यांच्याकरता असं नाही आहे जगणं हाच आनंद आहे आनंदाने जगणं हा अध्यात्म विचार आहे आणि माझा घेत असलेला प्रत्येक श्वास हा प्राणायाम आहे मग जर प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार मी केले तर मी माझा हा जगणे नावाचा प्राणायाम दर क्षणाला मी श्वास घेतो आहे हा प्राणायाम अधिक अर्थपूर्ण व्हायला मी मदत करतो आहे तेवढी त्या साधनेचा फक्त अर्थ आहे अन्यथा कर्म करतोच आपण सगळे कर्मा वाचून कोणाची सुटका नाहीच आहे आणि जर कोणाला असं वाटत असेल की त्या कर्माचं फळ माझ्या हातात आहे तर मात्र आपण एका भ्रमाच्या दुनियेमध्ये जगतो आहोत मला वाटतं जरा विचार केला तरी प्रत्येकाच्या लक्षात येईल की कर्माचं फळ आपल्या हातात नाहीच आहे आपल्या हातात कर्म करणं आणि ते शुद्ध पवित्र आणि समर्पण भावनेनी करणे तीच भक्ती आहे एवढंच आपल्या हातात आहे कर्माचं फळ आपल्या हातात नाही फार लांब जायला नको आहे आज आपण आठ वाजता सात पंचावला डोळे मिटून प्रार्थना करू आणि इथनं आठ वाजता निघू बहुधा बहुतेक जण घरीच जाणार असतील आणि इच्छा कुठल्याही घरी जाण्याची असो तूर्त तरी आपापल्यात जावं लागणार पण खात्री देता येईल का की मी निघालो तर मी घरीच जाणार आहे तर जरा विचार केला तर लक्षात येईल नाही देता येणार ना आहे ते कर्माचं फळ आहे आपल्याला काय करता येईल संपेल तेव्हा इथनं उठता येईल तर उठणं आपल्या हातात आहे हे पुढचं पाऊल टाकणं आपल्या हातात आहे पार्किंगपर्यंत पोचलो तर गाडी घेणं आपल्या हातात आहे ती चालू करणं आपल्या हातात आहे पण ती गाडी होईलच का चालू आणि आपण पोचनाही आहे ना आपल्या हातात कर्माचं फळ आपल्या हातात नाहीच कर्मयोग हा फक्त कोणा लोकमान्य टिळक किंवा कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्यासारख्या महान व्यक्तींसाठी नाही कर्मयोग हा आपल्याला अपरिहार्य आहे आपल्याला चॉईसच नाही दुसरा चॉईसच नाही की मी माझ्या हातात ही माझी ॲक्शन कर्म ते मी उत्तमच करीन त्या तेच ज्ञानालाही लागू आहे आणि तेच भक्तीलाही लागू आहे आणि जर तुम्ही योग म्हणजे पतंजलीचा योग किंवा रामदेवबाबांचा योग श्री श्री रविशंकर यांचा योग आहेत ते सगळं एकच आहे मुळातलं जे आपल्याला पटतं आपण त्याच्यानुसार करू आतून आनंद ज्याच्यात कळतो तो तर मग तो राजयोग किंवा योगशास्त्र आलं त्याच्यामधलं पण ते सगळं मूळ एक आहे आपल्याला एक आनंदी जीवन जगायचं असेल तर खरं म्हणजे चॉईस नाही हे जगणेच आनंदी आहे ते म्हणजे अध्यात्म पण त्यानिशी माझ्या परीनी प्रयत्न करत एका नम्र भावनेने जगायचा प्रयत्न करताना सतत अभ्यास पण चालू असतोच ना त्याला म्हणालो कर्म ज्ञान आणि भक्ती सगळं एकमेकाला पूरक आहे तिन्ही मिळून आणि त्याला दिलेली योगशास्त्राची जोड मिळून जगत राहायचं आपल्याला तो ज्ञानमार्गाने जाताना जेव्हा ज्या मुद्द्यांवर असं वाटलं की आता मनातल्या जाणीवेला ज्ञान साधनेला एक आकार आलाय ज्यांना ऐकलेलं चालेल त्यांच्याशी बोलू ती जय जगत जय भारत मागची कल्पना आहे मुळातली जाणीव सारं विश्व एक आहे मुळातली जाणीव सारा मानव पण एक आहे त्यामधले कुणीही कसलेही करत असले तर भेद ही माया आहे इल्युजन त्या भेदांच्या मधनं जर कसल्याही प्रकारची संकुचितता जन्म घेत असेल तर तो रस्ता हिंसाचार आणि द्वेषाकडे जातो आपला नाही थोडं जे आपल्याला कळल्यासारखं वाटत असेल तर आपल्याला सांगायचं तो हा साऱ्या विश्वाच्या एकात्मतेचा म्हणजे अद्वैताचा विचार आहे दोन पणा नाही आहे त्याच्यात ड्युलिटी दोनपणा नाही आहे हे असं एक असलेलं विश्व ते एकमेकाला जुळलेलं आहे इंटरकनेक्टेड ते परस्परांवर अवलंबून पण आहे आणि अशा त्या एकमेकावर अवलंबून एकमेकाशी जुळलेला असण्यातनं त्या अद्वैताला आपल्या आकार येत जातो तो पर्यावरणाच्या क्षेत्रात आहे एकात्मता अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात आहे एकात्मता हिंसेच्या शक्यतांमुळे असेल किंवा ऊर्जेची नवी साधनं शोधण्याकरता असेल पण जग आत्ताचं डिफाईन करणारी आणखी एकात्मतेचं क्षेत्र आणू हे असेल आव्हान म्हणून आहे पण ते दहशतवाद हे सर्व मानवासमोरचं धर्मनिरपेक्षपणे सर्वांसमोरचं आव्हान आहे म्हणूनही एकात्मता आहे स्त्री हा एकूण विश्वाचा निम्मा भाग आहे संख्यात्मक पण ते स्त्री तत्व आणि पुरुष तत्व मुळात एकमेकाशी जुळलेलं मिळलेलं तर उद्याच्या सुखाचं आनंदाचं अध्यात्म प्रकट होणार हे सर्वांच्या एकात्मतेचाच विषय असे घेत म्हणून आपण ठरवलं आठ विषय त्यांचा क्रम कसा लावायचा त्यामागे सुद्धा ही दृष्टी आहे आणि त्या क्रमामध्ये अर्थातच शेवटचा क्लायमॅक्स आणि सर्वात म म्हणून सर्वात महत्वाचा म्हणून विज्ञान आणि अध्यात्म पण मला त्याची तयारी करताना सुद्धा कायम वाटत आलंच ते मी पहिल्याही दिवशी बोलून दाखवलो कारण मला वाटलं की ते जर बोललो नाही तर मी काहीतरी चूक करतोय काही माझा असा कुठलाही दावा नाही की काहीतरी फार आपल्याला बुवा कळलं लय शाणे लागून गेलो आपण चुकूनही नाही जे कळलंय त्यामध्ये काहीतरी कळण्याच्या आपण पूर्णत्वाला पोचलोत असं तर मला जन्मात वाटत नाही चुकूनही वाटत नाही मला थोडं थोडं मला वाटायला लागतं की आपल्याला काही कळलेलं नाही ते आता थोडं थोडं कळायला लागलंय ले। काय कळलेलं नाही ते हा आजही घरी गेलो की माझाही अभ्यास चालू राहणार चाणक्याच्या माध्यमातून जमतय तेवढं काम करत विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करत सर्वत्र सुखीनं तू म्हणत चालू राहणार या आठ विषयांबद्दल बोलायचं झालं तरी मला वाटत राहतं की थोडा वेळ असता तर मी बहुधा आणखीन ही एक लाईन जरा अभ्यास करून आणखी मांडली असती बहुधा हे पुस्तक वाचलं असतं बहुधा एखादं कार्य आणखीन पाहून आलो असतो या व्यक्तीशी थोडासा बोलून आलो असतो मला माझी तपश्चर्या तर कायम अपूर्ण वाटतेच तो जो सतत एक अपूर्णत्वाचा एहसास फील त्याला गणितामधलं उत्तम वर्णन एफ ऑफ एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्स नेव्हर बिकम्स इन्फिनिटी ते जेव्हा इन्फिनिटी अनंत बनेल तर त्या एक्सचं स्वतंत्र अस्तित्व विलीनच होईल त्याला बुद्ध म्हणेल बहुदा निर्वाण ते बुद्धाचं तत्त्वज्ञान कळून ज्या नागार्जुनानी शून्यवाद मांडला तोही म्हणेल की आता तू त्या मूळ सत्याशी एकरूप झालास म्हणून ते शून्य जे शून्य आहे तेच इन्फिनिटी आहे जे इन्फिनिटी आहे तेच शून्य आहे आणि आपला सर्वांचा तो प्रवास ते निर्वाण किंवा मोक्ष मुक्ती या विश्वाचं घडवणारं जे एकच चैतन्य आहे तिचं चैतन्याशी आपलं असलेलं एकरूपत्व समजणे इकडे चालू असतो तो चालूच असतो त्याला म्हणता नाही कधी की आता माझा प्रवास पूर्ण झाला आणि मी पोचलो फार थोडे म्हणू शकणार आहेत बहुधा श्रीकृष्ण म्हणू शकेल बहुधा जे वेगवेगळे संत महात्मे होऊन गेले ते म्हणू शकतील बहुधा रामकृष्ण परमहंस म्हणू शकतील आपण सगळे त्या प्रवासात असतो म्हणजे एकाच वेळी तो अपूर्णत्वाचा अहसास आणि तरी वाटचाल त्या पूर्णत्वाच्या दिशेने आहे असं वर्णन आपण सगळे करू शकू मला आजही मी कुठलं नवं पुस्तक जर हाती घेतलं एक अशी सुरसुरी असते खा खा सुटलेले असते की हे केव्हा एकदा समत आहे आणि अशी जर येऊन पडलेली असली वाचायला तर आता हे मी मला वाटत राहतं काहीतरी मी अन्याय करतो किंवा आळशीपणा की अरे हे वाचून हे व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे हे व्हायला पाहिजे आणि असं कोणतंही नव्याने उघडलं तरी मला वाटत राहतं की हे जे काही आपण हे वाचतोय त्या वाचण्याला मेंदू चालणे हे मुख्य कारण असतं वाचणे हे फक्त निमित्त आहे पण ते वाचत असताना सुद्धा जो मेंदू चालू होतो मला वाटत राहतं आज की आजपर्यंत आपण काय अभ्यास केला काहीच केलं नाही आत्ता कुठे नव्याने आपला अभ्यास चालू झालेला आहे या अपूर्णत्वालाच जीवन समजलेल्यांनी नाव दिलंय की तुझ्या जगण्याचा तो प्रत्येक क्षण हा पूर्णत्वाचाच अंश आहे आणि तुला प्रामाणिक मनाने विचार करताना जर वाटत असेल अपूर्णत्व तर त्याचा फक्त अर्थ आहे की दररोज कालच्या पूर्णत्वापेक्षा आजच्या अधिक मोठ्या पूर्णत्वाकडे तू चाललेला आहेस तरी मी मोठ्या हा चुकीचाच शब्द वापरला मोठ्या नाही एन प्लस वन ऑलवेज तो इन्फिनिटीकडचा प्रवास एन प्लस वन एन म्हणजे अनंत इन्फिनिटी पण त्या इन्फिनिटीमध्ये काही भर घातली तर तरी ते इन्फिनिटीच होतं आणि त्या इन्फिनिटीमधनं काही मायनस केलं तरी जे राहतं ते इन्फिनिटीच आहे हे आपल्या ज्या ऋषीमुनींना कळलं त्यांनी हा ग्रेट श्लोक आपल्याला शिकवून ठेवला ओम पूर्ण पूर्ण मिदम पूर्णात पूर्णमुदत पूर्णस्य पूर्णमादाय मादाय विश्व मे, पूर्णमेवा अवशिष्यते पूर्ण होल सर्वंकशता पूर्णत्व पूर्णामध्ये पूर्णाची भर घातली तर उरतं ते पूर्णच आहे पूर्णामधून पूर्ण मायनस केलं तरी उरतं ते पूर्णपण आहे ती पूर्णपण आहे हसलात म्हणून बोलतोय वाक्य पूर्णामधून जे निर्माण होतं तेही पूर्णच आहे पण हे विश्वाच्या एकात्मतेमुळे जे संपूर्णत्व समजलेलं आहे त्या ऋषीने हे केवढं योगदान आपल्याला देऊन ठेवलं की असा तू तु, तुझ्या पूर्णत्वाच्या चिंतेनी इतका व्यथित नको होस कारण तू जो आहेस तेच पूर्णत्व आहे तुझं पण तू ते ओळखलं पाहिजेस आहेस पण ओळखलं पाहिजेस आणि रोज आणि कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्तीत जास्ती, जास्ती प्रकट केलं पाहिजेस मला वाटत राहतं ती माझी जमणारी मला माझ्याही माणूसपणाच्या सर्व मर्यादांसहित ती चालू राहते आपली सर्वांचीही चालू राहावी त्यामध्ये सगळ्यात महत्व आहे एन्जॉय करण्याला की हे आपण एन्जॉय करतो की अध्यात्म म्हणजे सुद्धा असं काहीतरी गंभीर चौकोनी चेहऱ्याने मी त्याला नाव दिलेलं आहे कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की अशी माणसं जगतात बरं का काही जण काही तोंड ह्याची बघावी तेव्हा ह्याचं काहीतरी बिनसलेलं असतं बहुधा त्यांनी काळ्या बाजारात एरंडेल घेऊन डायलिसिसच्या मशीनवर स्वतः बसून रक्ताच्या जागी एरंडेल भरलेलं असतं ते निथळत असतं सगळ्या ह्याच्यावर सगळं नीट चाललेलं असलं तरी बघावं ते ह्याचं तोंड वाकणं आता विचारावर वर बाबा आता तुझं काय बिघडलं तर मराठीमध्ये त्याला फार छान शब्द आहे की ह्याचं सुखच दुखतंय आता ह्याचं काय बिघडलं नाही ह्याचं सुखच दुखतंय पण तर एन्जॉय करणे आपण मी रोज इथे सुद्धा आपण का आहोत आठ दिवस तुम्ही जर म्हणालात की आठ दिवस आलो ते आम्ही एन्जॉय केलं तर मी म्हणणार की मला थोडंसं काम करणं जमलेलं दिसते तुम्ही जर म्हणालात बोर झालो तरी पण रोज येत होतो ते तुम्हाला दिलेली संधी आहे की आज तरी नीट बोलता का आम्हाला ऐकायचं म्हणून आपले येत राहिलो आम्ही तर मी तुमच्या सहनशक्तीबद्दल शासनाच्या वतीने आभारी आहे पण एन्जॉय केलं ज्ञानसाधनं ही सुद्धा एन्जॉय करण्याची गोष्ट आहे एन्जॉय म्हणजे सिगरेट दारू तंबाखू नाही किंवा ज्याची मला नुसती खंत नाही राग आहे मला ते म्हणजे रस्त्यावरनं जाणाऱ्या कुठल्याही मुलीची चौकात राहून टपोरीगिरी करत तिला जिणं नको करत सोडत जे मुलींची टिंगल टवाळी करत उभी ही आहे का एन्जॉयमेंट आणि बार आणि सगळे प्रकारचा बदफायली पण हे आहेत का एन्जॉयमेंट तर आता तो उसका भला सबका भला पण निर्मिती क्षम एन्जॉयमेंट क्रिएटिव्ह एन्जॉयमेंट माणसाला आतून बांधत येणारी एन्जॉयमेंट घडवणारी एन्जॉयमेंट तर ते ज्ञानसाधनं हे एन्जॉयमेंट आहे आपलं कर्म हे एन्जॉय आहे असं आपण सगळे एन्जॉय करत ही पूर्ण आहोतच जे आहे आपलं अस्तित्व ते पूर्ण आहे पण अधिक पूर्णत्वाकडची आपली वाटचाल हे विज्ञान आणि अध्यात्माच्या एकरूपत्वाचं प्रकटीकरण आहे विज्ञान ही विलक्षण अद्भुतच गोष्ट आहे विज्ञानाची व्याख्या आहे ही सृष्टी कशी चालते हिचा शोध म्हणजे विज्ञान तिचा अर्थ लावण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान आणि समोर डोळ्याला ही काहीतरी सृष्टी दिसते आहे तर अरे तिच्या मागे काहीतरी कारणं असली पाहिजेत तर सतत तिच्या त्या कारणांचा शोध घेत घेत कुठेतरी मुळाशी पोचण्याचा प्रयत्न म्हणजे विज्ञान विज्ञान म्हणजे कार्यकारण भाव आपण मनामध्ये हे शब्द जरी सावधपणे लक्षात घेतले तरी समजेल की एक्झॅक्टली exactly हीच व्याख्या अध्यात्माची आहे की हे समोर मी जन्माला आलो म्हणजे काय आणि हे मी रोज उठतो बसतो सकाळी दात घासतो आय होप सगळेजण दात घासतो आंघोळ करतो माझ्या माझ्या कामांना जातो सुखाने सुखावतो दुःखाने दुखावतो यशाने आनंदित होतो अपयशाने बहुधा दुःखित होतो आणि हे जे सगळे षड रिपू म्हणून केलेलं वर्णन काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे माझ्या ते तशाच हे काय लचांड काय आहे अस्तित्वाचा अर्थ आणि हे विश्व काय आहे हा प्रश्न वेदातल्या ऋषीलाही पडतो त्या जगण्यातल्या दुःखाचं मूळ शोध त्या दुःखातून मुक्तता कशी करू ह्याचा शोध घेत बुद्ध महावीरही आकाराला येतात आणि विज्ञानाच्या शोधामागची सुद्धा प्रेरणा तीच आहे या सारं विश्व त्याच्यामागचा कार्यकारण भाव करत कुठेतरी ह्या सर्व विश्वाच्या मुळाशी पोचता येतं का अध्यात्माचा विचार सांगतो आपल्याला की साऱ्या विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे हा एक ओळ ही एक ओळ हा सर्व धर्मांचा सुद्धा एक ओळीचा सारांश आहे काही वेगळं नाही आणि काही धर्माधर्मांनी भांडण आणि हिंसाचाराचं कारण नाही हे सारं विश्व मूळ एकाच चैतन्यापासून आहे आणि ते प्रोसेस पण अरे तू असून नाही चालत तू ते ओळखलं पाहिजेस त्याच्यासाठी स्वतःच्या आत डोकावून पहा आणि ते रोजच्या तुझ्या जगण्यामध्ये प्रकट कर हा म्हणजे अध्यात्माचा विचार आहे इथे भिंती नाहीत माणसा माणसातला दुरावा द्वेष आणि याला जागा नाही जो कोणी म्हणेल की हे मी सांगतोय तेवढंच एकमेव सत्य आहे ते तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे आणि ते नसाल स्वीकारत तर मी तुम्हाला मारणार आहे किंवा तुमच्यावर राज्य तरी करणार आहे इत्यादी मग तो बनतो दहशतवाद पण आहे ते साऱ्या विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे आणि ते काय आहे तर अरे ते तूच आहेस ते चैतन्य आहे याला म्हणायचं सत्य त्याच्या मूळ स्वरूपामध्ये ते चैतन्यदायी स्वरूपा आहे ते जड मॅटर केवळ ते नाही नाहीये ते, ते चैतन्यदायी आहे याला म्हणायचं चित्त आणि ते आनंद स्वरूप आहे ते आहे ते तत् तत् त्याला लिंग नाही आम्ही त्याची हव्या त्या स्वरूपात पूजा करू सुद्धा पण ती आमची सोय आहे ते मूळ आहे ते निर्गुण निराकार आहे भारतीय विचार त्याची सगुण साकारामध्ये पूजेला अनुमती देतो सन्मान करतो तू आकार कोणताही समोर ठेवलास तो आकार राम कृष्ण विठ्ठल दुर्गा गौरी उमा असू द्या किंवा तो काबाचा चौथर असू द्या किंवा जीजसचा क्रॉस असू द्या ते ईश्वराचं प्रतीक आहे ते विश्वाच्या मूळ सत्याला ईश्वर म्हणायचं तू त्याला नाही म्हणलास ईश्वर तरी काही फरक पडत नाही तू मान्यच केला नाहीस ईश्वर तरी फरक पडत नाही कारण त्याचा पण सन्मान आहे म्हणून भारतीय परंपरेमध्ये चारवाकसुद्धा ऋषी असतो त्याला सुळावर लटकवलं नाही जात किंवा खांबाला बांधून जाळलं नाही जात त्याचे पाय श्रीकृष्ण धुतो महाभारत युद्धाच्या नंतर युधिष्ठिराचा यज्ञ होताना तो जडवादी विचार मानतो पण वेगवेगळ्या विचारांना आपण परस्पर विरुद्ध मानतच नाही आपण म्हणतो हे बघण्याचे फक्त वेगवेगळे दृष्टिकोन आहेत ते आहे ते मूळ एक जा ला सत्य एकच आहे तुला अंतःकरणात प्रामाणिक राहून ज्या मार्गाने जाऊन त्या सत्याचा शोध लागेल असं मनापासून तुला वाटतं त्यांनी तुझा आपण भेटणार आहोत अंतिमता एकाच मुक्कामावर ते निर्गुण निराकार असलेलं सत्य त्याला आपला विचार अध्यात्म विचार तत् तो किंवा ती असंही म्हणत नाही तत् ते आणि ते काय आहे तर आहे ते सर्व तेच आहे ते फक्त त्याचे आविष्कार आहेत म्हणजेच तू ते आहेस तत्व ते जे आहे ते तूच आहेस पण अरे असून नाही चालणार तर अरे तू स्वतःला ओळख हा आपल्या जाणिवेचा प्रवास करायला आजपर्यंतच्या उत्क्रांतीनी दिलेलं निर्माण केलेलं सर्वात उत्तम साधन म मनुष्याचा जन्म आहे कॉन्शियसनेसची जाणीवेची सर्वोच्च पातळी की जी जाणीवपूर्वक या विश्वाच्या मुळाशी असलेलं एकच एक चैतन्य उर्फ माझा शब्द ईश्वर तुम्हाला मानायचा नसला वापरायचा नसला तर हरकत काहीच नाही तो तुझ्यातला ईश्वर ओळख हा झाला अध्यात्म विचाराचा सारांश ऐकत असताना तुम्हाला जाणवणं चालू झालं असेल की आजच्या तारखेला हंड्रेड पर्सेंट विज्ञानाचा विचार सुद्धा हेच सांगतो आज विज्ञानाचा विचारही सांगतो की सर्व विश्वाच्या मुळाशी आहे ते जे आहे ते एकच एक आहे ते एक, एक असलेलं अनेकत्वामध्ये प्रकट होतं ते जे एक आहे त्याचा काही अंश अव्यक्त राहील अनमॅनिफेस्ट आणि काही अंश फक्त व्यक्त होईल मॅनिफेस्ट पण ही जी विविधता वाटते ही वाटण्याच्याच पातळीला आहे ते आमचं वाटणं आहे म्हणजे ती माया आहे फिजिक्स वापरत असलेला क्वांटम मेकॅनिक्स वापरत असलेला शब्द आहे इल्युजन तू ती माया समजावून घेऊन तिच्या पार जेव्हा जाशील तेव्हा तुला त्या विश्वाच्या मुळाशी असलेल्या त्या एकाच एक चैतन्याचा चैतन्याचा साक्षात्कार सुद्धा होईल हे शंभर टक्के विज्ञान आज जसंच्या तसं सांगतं म्हणून मला पण म्हणायचं आहे की आपल्याही विचारांचा पाया विज्ञाननिष्ठा हाच पाहिजे कुठल्या तरी अंधश्रद्धा कुठल्या तरी भाकडकथांवर विश्वास हा नाही पाहिजे आपल्या जीवनाचा पाया मानवी प्रयत्नावरची निष्ठा ह्युमन एफर्ट्स मग तुझ्या प्रयत्नांना मिळायचं ते यश मिळेल तो जो कोणी देणार आहे तो द्यायचा तर देईल तुझ्या कर्मावर तुझा विश्वास पाहिजे मनगटावर विश्वास पाहिजे मानवी कर्म आपलं शुद्ध आणि उत्तम असायला पाहिजे विज्ञाननिष्ठा आणि अध्यात्मनिष्ठा या परस्पर विरुद्ध गोष्टी नाहीत जी अभ्यासातून तयार होते ज्ञानातून होते त्या श्रद्धेला खरी श्रद्धा म्हणायची जो ज्ञानाचा प्रवास आपल्याला श्रद्धेकडे घेऊन जातो तर तो सत्याचा साक्षात्कार ना आहे नाही नाही अमुक गोष्टीवर माझा विश्वास आहे काय तू कोण विचारणार माझा हे विश्वास म्हणून आहे इट्स अ मॅटर ऑफ फेथ श्रद्धेचा विषय ती अंधश्रद्धा आहे पण जीवन जगताना अभ्यास करताना माझं कर्म करताना माझ्या प्रवासात क्रमाक्रमाने जेव्हा मी अशा मुक्कामावर पोचीन की अरे मी जे सांगतोय ते मला कळलंय म्हणून सांगतोय कळलंय मग त्याला म्हणायचं ज्ञानातून जन्माला आलेली श्रद्धा तेव्हा एका बाजूला हा अध्यात्म विचार, तो भारताचा भारतपणाचा तो आत्मा आहे म्हणून खोटा अभिमान नको त्याला मी दुरभिमान शब्द वापरेन आणि विज्ञानाच्या भाषेत सुद्धा बोलायचं तर जणू सगळंच आमच्याकडे पूर्वीपासून होतं काही विज्ञानाने शोध लावला की म्हणायचं हे होतंच की ह्याला पण मी दुरभिमान म्हणेन जोड पाहिजे विवेकनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ अशा अभ्यासाची त्या अभ्यासातून जे सत्य समोरील ते स्वीकारायला बुद्धी खुली पाहिजे याला विज्ञाननिष्ठ म्हणायचे आणि प्रवास त्या विज्ञाननिष्ठेच्या मार्गावरनंच व्हायला पाहिजे आज माणसाला एकाच वेळी ती विज्ञाननिष्ठा कोणत्या तरी असामान्य भविभ भविष्याच्या उंबरठ्यावर आणून ठेवते आणि त्या विज्ञानाच्या प्रवासानेच माणसाला आज संपूर्ण विनाश किंवा विध्वंसाच्या उंबरठ्यावर पण आणून ठेवले आपलं काम शिकणे ते आत्मसात करणे ते शिकणं एन्जॉय करणे आनंद आणि ते जीवनामध्ये आपल्या प्रत्यक्षातल्या आणणे म्हणून सतत शिकणे हा सुद्धा अध्यात्मविचाराचाच आविष्कार आहे माझा थोडासा प्रयत्न चालू असतो म्हणून इथे उभं राहून माईकवरनं मी तुमच्याशी सांगतोय या पुण्यानेच एक महान पंडित पाहिले संस्कृतचे थोर अभ्यासक पंडित सातवळेकर ते स्वातंत्र्य सैनिक पण होते गांधीजींचे सहकारी होते मूळ संस्कृतचेही पंडित पण त्याचबरोबर त्यांनी पाली सुद्धा अफाट अभ्यास केला होता भारतातल्या आणि जगातल्यासुद्धा बत्तीस भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं पंडित सातवळेकर एकशे तीन वर्ष जगून आपल्यातून गेले पण ते ज्या वर्षी एकशे तीन वर्षांचे झाले तर एका पत्रकाराने फोन केला त्यांना की पंडितजी अभिनंदन आणि वाढदिवसाचे नवे निश्चय काय तुमचे बर्थ डे रिझोल्युशन्स करतो ना आपण सगळे की आजपर्यंतचं आयुष्य वाया घालवलं ते घालवलं राह भास झाला आता उद्यापासून आपण सगळं काय ते करू ते दुसऱ्या दिवशी सकाळी आई म्हणते पाच वाजता अविनाश उठ तू म्हणलायस ना काल अविनाश पांघरून फोरुंगटून आणखीन तसा पण हे आई काय लावलाय ग उद्यापासून उद्यापासून उद्या भविष्य काळावर जो आपला थोर विश्वास असतो त्याचे परिणाम कबीर सांगून गेला कल करे सो आज कर आज करे सो अब पलमे परलय होयेगी बहुरी करेगा कब आम्ही कॉलेजच्या दिवसांपासून कबीर कबीर काय वाटायला जाणार नाही ना मारायला उठणार नाही ना राम रहीम एकच आहे म्हणणारा कबीर त्यामुळे आम्ही कबीराची परवानगी गृहित धरून आम्ही त्याचा तो दोहा केला आज करे सो कल कल करे सो परसो इतनी भी क्या जल्दी है जीना है जब बरसो त्यामुळे उद्यापासून करू उद्यापासून करू काहीतरी आपण कर मग कधीतरी वाटतं की अरे आजपर्यंत आयुष्य जगलो बरोबर नाही आहे जरा बदलूयात आपण शुभस्य शीघ्रम आतून जाग आली अंदर की गाठ म्हटलंय ज्याला ती खुलली की तुझा वाढदिवस आहे तो नवा जन्म आहे सुरू झाला तुझा आहे त्याला काय तारीख वार वेळाचं काही लागत नाही त्याचे पण संकेत आहेत की हा देह जन्माला आला ह्या तारखेला म्हणून आता एक तो देह एकशे तीन वर्षाचा झाला तर पंडितजी तुमचा न वाढदिवसानिमित्त नव्या वर्षासाठीचा निश्चय काय आहे एकशे तीन वर्षाचे पंडितजी संस्कृत पाली अर्धमागधी सकट बत्तीस भाषांमधले तज्ज्ञ पंडितजी म्हणाले मी स्पॅनिश आणि पोर्तुगीज शिकायला सुरुवात केली मला ह्या नव्या वर्षामध्ये स्पॅनिश आणि पोर्तुगीज शिकायचं आहे मला समक्ष पंडित सातवळेकर पाहायला मिळाले नाहीत पण दुर्गाबाई म्हणजे दुर्गा भागवत पाहायला मिळाल्यात अत्यंत जवळनं मी भाग्यवान समजतो की फार थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मला पण आणि म्हणून माझी भावना आहे म्हणा श्रद्धा आहे म्हणा की ते चाणक्याच्या कार्यालयी लाभलेले आहेत अशांच्यामध्ये पुलं आहेत कुसुमाग्रज आहेत दादा म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले आहेत रामदेव बाबा आहेत श्री श्री रविशंकर आहेत आपल्याच्याने जमणारं अल्पसं काम घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण काम करतो अशांच्यामध्ये दुर्गाबाई आहेत असं करायचं असतं नाव निघाल्यावर अफाट बाई आणि ब प्रचंड विद्वत्ता ज्ञानसाधनेला व्रतस्थपणे समर्पित असणे म्हणजे काय आणि जी खास भारतीय परंपरा आहे की जे ज्ञान साधनेला समर्पित असतात त्यांनी जीवनातल्या कोणत्याही व्यावहारिक गोष्टीच्या मागे लागायचं नसतं त्यांना जिंकू नाही शकत कोणती कारण त्यांना राजकीय पुढारी खिशात घालू शकत नाहीत त्यांना कोणी विकत घेऊ शकत नाहीत खिसे फाटतील विकत घ्यायला गेले तर अशा विलक्षण व्रतस्थ असलेल्या दुर्गाबाई त्यांनी एकेवेळी माझ्या पुस्तकावर न सांगता म्हणजे कोणी त्यांच्या मागं लागले नव्हते त्यांनी वाचलं त्यांना आवडलं म्हणून त्यांनी भाष्य लिहिलं हे मी मला मिळालेलं एक सर्वात मोठं पारितोषिक समजतो आजीनी दिलेली ती शाबासकी समजतो त्या त्र्याण्णव होऊन गेल्या आपल्यातून मुंबईला लॅमिंटन रोडला एक गल्ली आहे गिल्डर लेन तिच्यामध्ये राहायचा मला त्यांचा हुकूम असायचा जसा दादांचा म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवलेंचा पण असायचा की मुंबईत आला तर ता भेटून जायचं बरं का केवढा मोठा आहे कुसुमाग्रजांचा असायचा हुकूम की नाशकात आला तर ता भेटून या भेटून जायचं तर मी ते पडत्या फळाची आज्ञा मी गेलो नाशकात तर मी कुसुमाग्रजांना भेटून वाकून नमस्कार करायचो माझा वाकून नमस्कार करण्यावर माझी आहे श्रद्धा जे जीवनामध्ये ज्या क्षेत्रात जगताय त्याला त्यांच्या तपश्चर्याची जोड आहे बोलले तसे वागले त्यांना केलेला नमस्कार पोचतो आणि त्यांचा जेव्हा थरथरतात पाठीवर टेकेल की ज्या बेटा विजयी भव ते आपल्याला बळ देणारी गोष्ट आहे यावर माझा आहे विश्वास मला म्हणायचं हे विज्ञानच आहे तसा दुर्गाबाईंचा हुकूम असायचा म्हणून जायचो तर गेलो जर कधी तर कोणीतरी दार उघडायचे ओळख होती सर्वांची ते सांगायचे बाई अविनाश आलाय दुर्गाबाईंना शेवटाकडे पार्किन्सन झाला होता हा ट्रेंडिंग हृदयद्रावक आहे स्थिती माणसाची आणि त्या दुर्गाबाई पाय घासत अशा सावकाशातून चालत यायच्या अधूदृष्टी तरी कोण अविनाशकारी म्हणायचा मग मी नमस्कार करायचो वाकून दुर्गाबाईंचा हात पाठीवर असायचा अशा शेवटाकडे खूप कृश झालेल्या माझ्या निम्म्या आकाराचं मनगट असेल त्याची अशी जग जगजित सिंगच्या गझलमध्ये चेहरेपर झुरिया असं गझलमध्ये ओळ आहे गज गायलं गायला जगजित सिंग कवी निदा फाजली आहे ते तर तसे चेहऱ्यावरच्या चे झुरिया तशा अशा सुरकुत्या आणि सगळ्या नसा दिसायच्या असा बारीकसा कृष असा असलेला त्यांचा हात अशा दुर्गाबाईंना पार्किन्सनच्या त्यांच्या अवस्थेमध्ये सुद्धा वयाच्या त्र्याण्णव्या वर्षी जर विचारलं की बाई सध्या काय करताय तर सोळा वर्षाच्या मुलीला सुद्धा लाजवेल अशा उत्साहात दुर्गाबाई सांगायच्या की मला तिबेटन बौद्ध विचारातल्या बुद्धाच्या काही जातक कथा का नव्याने सापडल्या आहेत त्या मराठीमध्ये आणण्यासाठी मी तिबेटन भाषा शिकायला सुरुवात केली आपण विचार केला पाहिजे की के आपण किती जणं सहजासहजी फार लवकर जीवनासमोर शरणागती पण पत्करतो आपलं शिकणं थांबतं शिकणं थांबलं की जीवनाचा वाहता प्रवाह थांबला जो थांबला तो संपला कारण जीवन हा वाहता प्रवाह आहे तो वाहत राहायला पाहिजे तो जर थांबला तर त्याचं डबकं बनणार त्याचं डबकं बनलं तर नवा प्रवाह येणं थांबल्यामुळे त्या डबक्यामधलं फक्त शुद्ध पाणी वाफ होऊन जाणार मागे उरणार तो फक्त गर्व आणि अहंकाराचा दर्प मागे वास मारणारा गर्व आणि अहंकाराचा दर्प अन्यथा वाहता प्रवाह तो त्या ज्ञानाच्या अद्वैताच्या ईश्वराच्या महासागराकडे प्रवास करत राहतो हे आपल्या जगण्यातनं सांगणार आहे दुर्गाबाई मी भारतीय शास्त्रीय संगीताचं मी भक्त आहे कळत काही नाही मला भक्त आहे म्हटल्यावर हे वाक्य बोलणं माझं कर्तव्य आहे अजिबात माझा दावा कळत असेल पण मी भक्त आहे कारण ते भिडतं असं जाऊन ते हृदयाला भिडतं ते मेंदूला भिडतं तर पूर्वीच्या पिढीचे थोर उस्ताद तबला नवाज म्हणजे उस्ताद अहमदजान थिरकवा खास साहेब हे स हे खरे साहेब बरं का बाकीचे आपले गल्लीतले साहेब टेम्पररी साहेब खुर्चीत आहेत तोवर साहेब खुर्ची गेली की कोण काळं कुत्र हिंग लावून वळून त्यांच्याकडे बघत नाही पण अहमदजान साहेब म्हणजे आता आत्ताचा जगामध्ये ज्यांनी भारताचं नाव रोशन केलं असा उस्ताद म्हणजे भाई त्या झाकीरबाईंचे वडील म्हणजे उस्ताद अल्ला रखा साहेब त्या उस्ताद अल्ला रखांचे गुरु म्हणजे अहमदजान साहेब जुन्या पिढीचे तबला नवाज ते पण त्र्याण्णव वर्षाचे होऊन गेले त्यावेळेला त्यांची पुण्यामध्ये एक मुलाखत होती शिवाजी मंदिर पूर्वी होता अस्तित्वात आता ते जात चाललंय शिवाजी मंदिरमध्ये मुलाखत होती खा खासाहेबांची आणि त्या दिवशी ठरलं होतं की त्यांच्या त्र्याण्णव्या वाढदिवसानिमित्तचा कार्यक्रम आहे तर प्रकट मुलाखत उर्फ मध्ये खासाहेब वाजून पण दाखवणार आहेत असा कार्यक्रम ठरला होता तर जो त्यावेळेचा सुधीर गाडगिळ असेल त्यांनी मुलाखत सुरू केली आणि समोर जमलेल्या लोकांना आधी खासाहेबांचं जे बायोडेटा सांगितला सर्व आणि असं त्यांच्याकडे वळून मुलाखत सुरू करायला आधी वर्णन सगळं झालं होतं की केवढे थोर तबला नवाज तो खासाहेबांच्याकडे वळून म्हणाला की खासाहेब आप तो उस्तादो के उस्ताद है पुढे काहीतरी त्याला विचारायचं होतं ते सुरू करायलाही नाही खासाहेबांकडे वळून म्हणतो खासाहेब आप तो उस्तादों के उस्ताद है त्याला अहमदजा थिरकवा साहेबांनी अडवलं अर्ध्यावर वाक्य नाही होऊ दिलं म्हणाले बेटा हम कहां के उस्तादों के उस्ताद हमें तो अभी अभी तितले का अंदाजा आणा सुरू हुआ आहे की आम्ही कुठे उस्ताद जे आहेत उस्तादों के उस्ताद ते सांगतात की अरे मला उस्तादों के उस्ताद म्हणजे आत्ता कुठे मला त्या त्रितालाचा अंदाज येणं चालू झालंय असे जर थोर मोठे तर आपल्याला कुठल्याच प्रकारे अजून आपलं ज्ञान कमी आहे याचं दुःखही बाळगण्याचं कारण नाही किंवा अपूर्णत्व किंवा असलेलं पूर्णत्व पण तिचा आविष्कार आपल्याला कळत चाललेला आहे याची सुद्धा काळजीही करण्याचं कारण नाही एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जे काही आपल्याच्यानी जमली ज्ञान साधना तिला कर्माची जोड तिचा ते गर्वही बाळगायला आपल्याला परवानगी नाही पहिले मूर्ख ठरू आपण कोणीही असे जर बाळगायला लागलो तर ते हे विज्ञान आणि अध्यात्माचं अद्वैत लक्षात घेत आपल्याला आता जीवन आनंदाने जगण्याकडे सरकायचं आहे मला अभ्यास सुरू केला तेव्हा पहिल्या पहिल्यांदा काही जण म्हणत असत की ही दोन वेगळीच गोष्टी आहेत पूर्ण विज्ञान हे भौतिक गोष्टींच्याबद्दलचं आहे आणि अध्यात्म हे जे भौतिकाच्या पलीकडचं म्हणूनच त्याला आध्यात्मिक म्हटलंय आहे अतिभौतिक आधीभौतिक आणि अंतिमता आध्यात्मिक तर अरे हे वेगळं आहे हे काय हे सगळं क्षेत्रच वेगळं आहे भौतिक अध्यात्म हे श्रद्धेचं क्षेत्र आहे तेव्हा अशी पहिली व्यक्त होणारी जाणीव किंवा केली जाणारी मांडणी की हे भौतिक आणि आध्यात्मिक काहीतरी पूर्ण वेगळं आहे ते करताना कोणी म्हणे की जिथे भौतिक संपत तिथे अध्यात्म चालू होतं कारण भौतिक हे कळणाऱ्या जगाबद्दल आहे दिसणाऱ्या जगाबद्दल आहे हे इंद्रियगम्य जगाबद्दल आहे एम्पेरिकल म्हणजे जे, जे नाक कान डोळे इत्यादी आपली पाच कर्मेंद्रिय यांना जे दिसतं जे दिसतं तेच सत्य आहे सीईंग इज बिलिव्हिंग बाकी सगळे बकवास आहे तेव्हा परलोक पूर्वजन्म पुनर्जन्म पाप पुण्य तुझा तो हिशोब ठेवला जाणार वगैरे दिसतं का ते ते प्रयोगाने सिद्ध करता येतं का मग ते सगळं बकवास आहे तेव्हा भौतिक जिथे संपतं तिथे अध्यात्माचा प्रांत चालू होतो कारण भौतिक म्हणजे विज्ञान व्हॉट काय आणि व्हाय का ह्याच्या शोधात प्रगती करतं की हे सारं काय आहे हे विश्व व्हॉट हे काय आहे काय आहे म्हणून पदार्थांचं पृथककरण होत विज्ञान म्हणतं ब्याण्णव मूलद्रव्य त्या मूलद्रव्यांचं पृथककरण होत विज्ञान म्हणतं की ते सगळे मूळ अणूपासूनच बनलेत त्याचं पण आधी गणित आणि नंतर प्रयोग करत सिद्ध झाल्यानंतर विज्ञान म्हणतं की नाही त्याच्यात प्रोटॉन आहे त्याला न्यूट्रॉननी वेढलेलं आहे आणि भोवतीच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत इत्यादी पण भौतिक फक्त व्हॉट की हे असं असं आहे आणि फार तर व्हाय का म्हणजे लिंक कॉझॅलिटी कारण परंपरा की ते ते जे तसं तसं आहे ते का तसं तसं आहे तेव्हा गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आणि दोन भौतिक गोष्टींच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा जो एकमेकावर प्रभाव असतो तो किती न्यूटननी शोधलेल्याचं नाव इन्व्हर्स स्क्वेअर लॉ भौतिक हे विश्व काय आहे आणि ते जे जे काय आहे वॉट ते का आहे म्हणजे कॉझॅलिटी म्हणजे कार्यकारण परंपरा ह्याच्या शोधात जातं भौतिक उर्फ विज्ञान का चा शोध नाही घेत त्या भौतिक शास्त्रांच्या वतीने बोलणारे पण म्हणतात की ते का उद्देश काय हा माझा जन्म का हे विश्व निर्माण झालं ते का झालं त्यामागे काही हेतू आहे का त्याला काही दिशा आहे का त्याला काही ध्येय आहे का विज्ञान म्हणतं ते आमचं क्षेत्र नाही पण अध्यात्म म्हणतं की ते आमचं क्षेत्र आहे म्हणून कोणीतरी नंतरच्या टप्प्यापर्यंत म्हणत राहिलं की असं जिथे भौतिक समत विज्ञान तिथे अध्यात्म चालू होतं मग विज्ञानाच्या प्रगतीनेच सांगणं चालू केलं की अरे असं भौतिक आणि अध्यात्म एकमेकापासून तुटलेले आहेत हेही खरं नाही त्यातल्या ह्या दोनातल्या कोणीच एकतर्फी दावा करू नये की कोणीतरी एक म्हणजेच सत्याचा आविष्कार आहे म्हणून दुसरं असत्य आहे किंवा भौतिक आणि जिथे संपतं तिथे विज्ञान चालू होतं असं पण नाही विज्ञानाच्या प्रगतीनीच माणसाला अध्यात्माच्या प्रांतात आणून सोडलं म्हणजे जाणवली सलगता कंटिन्युअम की जड आणि चेतन वेगळं नाही आहे फक्त आविष्काराच्या त्या डिग्रीज आहेत प्रतवारी आहेत जे जड आहे तो चेतनाचा आविष्कार आहे जे चेतन आहे ती जडामागची ऊर्जाच आहे ही सर्व प्रमेय प्रयोगाअंती विज्ञानसुद्धा सिद्ध करतं तेव्हा एक समत तिथे दुसरं चालू होतं किंवा एकाचा अधिकार कमी आहे व्हॉट आणि हाऊ सांगतं का आणि कसं पण व्हाय ते का असा वि असा दावा नाही आहे तेव्हा त्याच्यामध्ये एक सलगत आहे म्हणून मग पुढे वर्णन चालू झालं किंवा मला पण कळणं चालू झालं की ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाहीच आहेत फार तर फार रूपकात्मक म्हणायचं झालं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत पण त्या दोन मिळून हे विश्वाचं अस्तित्व आणि त्याला ते आपल्याला समजणं चालू होतं आपण जर नाण्याची एकच बाजू समजण्यामागे लागलो तर आपली समजच अपुरी राहणार आहे नुसत्या छाप्यानी नाणं होत नाही आणि नुसत्या काट्याने पण नाणं होत नाही त्या ना त्या दोन्ही आहेत तेव्हा त्या एकाच नाण्याच्या ह्या दोन बाजू आहेत आणि मग मला जाणवणं चालू झालं आहे आणि ते नुसतं माणूस व्यक्ती म्हणून मला नाही तर विज्ञान तिथे पोचलं आहे की ह्या बाजूसुद्धा दोन नाहीत विश्वाचं आणि तुझ्या जगण्याचं सुद्धा जे वर्णन विज्ञान करतं तेच वर्णन आणि विश्वाच्या मूळ अस्तित्वाच्या सत्यामागचा जो शोध विज्ञान घेतं तेच वर्णन आणि तोच शोध अध्यात्माचा आहे म्हणजे दोन बाजू पण नाहीत या एकच आहे ते फक्त परिभाषा वेगळी आहे फार तर म्हणजे सत्याचं विज्ञानाला घडलेलं दर्शनची एक विज्ञाननिष्ठ परिभाषा आहे आणि मानवाला विशेषतः भारतामध्ये सुद्धा आधीचे हजारो वर्ष जे लक्षात येत गेलं त्याची फक्त परिभाषा वेगळी आहे आणि नंतर तर जाणवतं आणि मी तुमच्याशी बोलणार आहे ते की परिभाषासुद्धा वेगळी नाही इतकं ते विज्ञान आणि अध्यात्म एक रूपच आहेत तेव्हा विज्ञान आता माणसाला जाणीव म्हणजे काय आणि ती जाणीव वेगळी असते का माणसाची जाणीव वेगळी असते का तिच्या भोवती कोणता पडदा असतो का की ही माणसाची म्हणून जाणीव का सर्व विश्वाची एकच एक जाणीव आहे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस आणि आपण फक्त तिचे छोटे छोटे अंश आहोत आपण त्याला जर वेगळं समजत असलो तर ती आपली चूक आहे म्हणजे माया आहे ते इल्युजन आहे आपण त्या युनिव्हर्सल कॉन्शियस सर्व विश्वाची एकच एक जाणीव म्हणजे आत्मा आणि परमात्म्याचं एकरूपत्व हे आज विज्ञानसुद्धा सांगतं आणि हे अध्यात्मसुद्धा सांगतं तरी सुद्धा विज्ञानाची कार्यपद्धती ही जे प्रयोगांनी सिद्ध होईल तीच आहे तेव्हा विज्ञान प्रवासाच्या एका टप्प्याला जर कळलेलं काही नसेल तर विज्ञान सांगता इथपर्यंतचं कळलं याच्या पुढचं कळलेलं नाही फुल स्टॉप आणि विषय संपला आता विज्ञानाला अमुक एक काही कळलेलं नाही याचा अर्थ उठून कोणतीही अंधश्रद्धा मान्य करावी असं अजिबात होत नाही त्याला मी विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणतोय के हे की हे अजून विज्ञानामध्ये खुलासा झालेला नाही अजूनपर्यंत तो विज्ञानाला न सुटलेलं कोडं आहे सुद्धा विज्ञाननिष्ठ आहे आणि क्वांटम मेकॅनिकसुद्धा विज्ञाननिष्ठ आहे पण दोन्हींचे निष्कर्ष परस्पर विरुद्ध आहेत असं कसं शक्य आहे विज्ञाननिष्ठेच्या मार्गानेच पावलं टाकत गेले तर निष्कर्ष समान निघाला पाहिजेत ना तसे न होता सापेक्षतावाद आणि पुंज भौतिकी चे निष्कर्ष परस्परांच्या पूर्ण विरुद्ध आहेत तर विज्ञान म्हणतं की हे इथपर्यंतचं आम्हाला कळलं आहे यांच्यातल्या परस्पर वि विरुद्धपणाचा निराश कसा करूयात हाऊ टू रिझॉल्व हाऊ टू रिकन्साईल हे विज्ञान गेली शंभर एकशे दहा एकशे वीस वर्ष प्रयत्न करत आहे पण प्रयत्न करत आहे म्हणून विज्ञान उठून काही दावे करत आहे ह्याला अंधश्रद्धा म्हणावं लागेल किंवा विज्ञानाला ते कळलेलं नाही म्हणून बघा विज्ञान कसं अपूर्णच आहे तेव्हा माणसाला जीवनामध्ये अध्यात्माची कास धरणं आवश्यक आहे असं जर कोणी म्हणायला लागला मी म्हणणार आहे त्याची समज त्याचं आकलन अजून अपूर आहे ती विज्ञाननिष्ठ पद्धत अशी रोखठोक करकरीत आहे ती विज्ञाननिष्ठ पद्धतच आपल्याला अध्यात्माच्या क्षेत्रात नेते म्हणूनच त्याच विज्ञानाने गेल्या पाचशे साडेपाचशे वर्षाच्या प्रगतीने आपल्याला एकाच वेळी संपूर्ण विनाशाच्याही उंबरठर आणून ठेवले ते आपण पर्यावरण किंवा अर्थव्यवस्था कोलमडणे किंवा आण्विक या सगळ्यात पाहिलं म्हणजे ब्रेकडाऊन पण त्याच विज्ञानाने आपल्याला बळ पण दिलेलं आहे की तू त्याच्याच वापराने त्या असलेल्या ज्या संपूर्ण विध्वंसाच्या शक्यता आहे त्यावर मात करून मानवता सगळी एका नव्या उंचीवर जाऊ शकेल म्हणजे ब्रेकथ्रू संपूर्ण संस्कृतींच्या विश्लेषणाचं सुद्धा एक मूल तत्व विज्ञान बनत त्या विज्ञानाने आपल्याला पर्यावरणाची समस्या एकाच वेळी निर्माणही केली म्हणजे निसर्गापेक्षा आपण वेगळे आहोत माणूस निसर्गाचा मालक आहे त्या निसर्गाला निसर्गाच्या शक्तींना लुटून माणसांनी भौतिक समृद्धी मिळवणे हेच आपलं काम हे गेली साडेपाचशे वर्ष विज्ञानाचं मुख्यतः डॉमिनंट प्रमुख तत्वज्ञान होतं हे द्वैत आहे याच्यामध्ये निसर्ग आणि माणूस ह्याच्यात त्यांनी आपल्याला आणून ठेवलं की आता पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे त्यांनी बहुधा आपण उद्ध्वस्त होऊ शकण्याच्या उंबरठ्यावर आहोत पण बाबा रे अजूनही शहाणं माणसाला व्हायचं असेल तर तू ह्याच्यावर मात करत जाऊ शकतोस विध्वंसाच्याही उंबरठ्यावर त्याच विज्ञानाने आणून ठेवलं पण म्हणून मी विज्ञानाला अजिबात कमी लेखत नाही किंवा विज्ञान म्हणजे काहीतरी कमीच आहे विज्ञान म्हणजे टाकूनच दिलं पाहिजे बघा हे विज्ञानानेच कसं माणसाला अमेरिकेकडे अण्वस्त्र किती आहेत सगळी पृथ्वी पाच वेळा उद्ध्वस्त करता येईल एवढी अण्वस्त्र अमेरिकेकडे आहेत अमेरिकेशी शस्त्रास्त्र स्पर्धा करताना सोव्हिएट रशियाकडे सगळी पृथ्वी पाच वेळा उद्ध्वस्त करता येईल एवढी अण्वस्त्र होती आपला प्रॉब्लेम एवढाच आहे की ती एकदाच उद्ध्वस्त करता येणार आहे आणि बघा विज्ञानानेच हे राक्षस माणसातला विज्ञानानेच जागा केला तर आपण लक्षात घ्यायला पाहिजे की ही विधानं आणि हा दृष्टिकोन चूक आहे विज्ञान वैश्विक आहे तंत्रज्ञान देशकाल वर्तमान सापेक्ष आहे विज्ञान सर्व मानवाशी एकच आहे ते विज्ञान तू काळा का गोरा उंच का बुटका तुझ्या इथली आर्द्रता किती उंचीवर कोणत्या तू किती अस वगैरे याचा काही विज्ञाननिष्ठा असेल तेवढाच आहे पण त्या विज्ञानाचं ॲप्लिकेशन प्रत्यक्षातलं हे मग तो तो समाज त्याची संस्कृती त्याचे संकेत यानुसार टेक्नॉलॉजी ठरते सायन्स इज युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी इज कल्चर स्पेसिफिक विज्ञान वैश्विक आहे त्या विज्ञानाचं अंमलबजावणी प्रत्यक्षातली हे त्या त्या काळ देश काल वर्तमान सापेक्ष आहे व्यक्ती सापेक्ष आहे तेव्हा हा विचार करताना कोणी जर म्हणायला लागला विज्ञानात अपूर्तता आहेत म्हणून आपण अध्यात्म विचाराची कास धरली पाहिजे तर मी नम्रपणे सांगणार की क्षमा असावी विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही एकरूपच आहेत आणि कास धरली पाहिजे ती विज्ञाननिष्ठेचीच धरली पाहिजे तो आपल्याला अध्यात्माच्या प्रांतामध्येही घेऊन जातो अध्यात्माचा विचार कळलेल्यांनी आजपर्यंत काही मांडून ठेवलं त्यामागचं विज्ञाननिष्ठ सत्यसुद्धा आपल्याला हे विज्ञानाच्या मार्गाने गेल्यास आपल्याला जाणवेल उदाहरणार्थ विज्ञानामध्ये आणि विज्ञाननिष्ठेमध्ये वृत्तीची नम्रता आहे विज्ञान दावा नसेल करत की मी व्हाय हे जीवन काय आहे ते अस्तित्वात का आलं आणि तू आहेस तुला जन्म का मिळाला ह्याचा दावा ह्याचं उत्तर देण्याचा दावा विज्ञान नाही करत पण अध्यात्म कदाचित करतं तेव्हा विज्ञाननिष्ठात जर सांगते की सर्व विश्वाच्या मुळाशी एकच एक चैतन्य आहे आणि ते तूच आहेस अरे तू स्वतःला ओळख तर हा अध्यात्माचा दावा होतो तत्वमसी आणि पण तू जीवन जगतोयस माणसाचा जन्म मिळाला भाग्य समज आनंद बाळग पण ते तुझ्यामधलं पूर्णत्व व्यक्त कर तुझ्या क्षेत्राद्वारे ते तुझं क्षेत्र इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल किंवा कलाशास्त्र साहित्य नृत्य नाट्य संगीत राजकारण समाजकारण अर्थकारण उद्योग व्यवसाय काही असेल तुझ्यातला व्यक्त होणारा ईश्वर त्या आहे पण मानवी जीवनाला काही ध्येय आहे का याचं अध्यात्म किंवा वेगवेगळ्या विचारधारा वेगवेगळी उत्तरं देतात त्या सर्व उत्तरांचा आदर राखून हे म्हणणं चूक नाही की ती उत्तरंसुद्धा कुठेतरी गृहीत आहेत ती तेव्हा जर कोणी जर म्हणाला असं काही ध्येय नाहीच आहे मानवी जीवनाला असं काही नाहीच आहे असं म्हणणारी तत्त्वज्ञान आहेत अशा एका विसाव्या शतकातल्या अत्यंत प्रभावी तत्त्वज्ञानाचं नाव आहे एक्झिस्टेन्शियालिझम अस्तित्ववाद तो म्हणतो की जन्माला का आलो याला काही कारणच नाही आहे आलास जन्माला म्हणून तू जगत राहायचंस आणि नाहीतर तू आला आहेस जन्माला तुझ्या चॉईसने आलेला नाही आहेस आणि तुला जर नसेल जगायचं तर तुझ्यासमोर एकच पर्याय तो म्हणजे आत्महत्या करणे शेक्सपियरनी हेमले हेमलेटला जे असामान्य अर्थपूर्ण विधान बोलायला सांगितलं तू बी

की असं माणसाच्या जन्माला असं काही कारण वगैरे काही नाही आहे काय आला आहे जन्माला तुझ्यासमोर चॉईस आत्महत्या करणे किंवा जगत राहणे तू जर आत्महत्या नाही करायचं ठरवलंस तर तू जगत राहणे तर जगणे म्हणजे काय टाईमपास किलिंग टाईम ही अस्तित्ववादाची उत्तर आहेत की काय तुला त्याला काही संगती नाही त्यामागे असली तर विसंगतीच आहे कुसंगती पण आहे पण आला आहे जन्माला तर जग हे अस्तित्ववाद म्हणतो कोणी म्हणतो अपघात आहे जन्म मिळाला हा ॲक्सिडेंट आहे अपघात आहे अगदी बायोलॉजी त्यातलं डार्विंदी मांडलं आणि पुढे सगळं उत्क्रांतीचं शास्त्र हे सांगत राहतं की प्रत्येक पुढची प्रगत स्पिसिज का होते हिला काही कारणच सांगता येत नाही होते हिला पण कारण सांगता येत नाही आणि कशी होते ह्याचं पण सांगता येणार नाही जीवशास्त्र फार तर फार म्हणतं की ते म्युटेशन आहे बाय चान्स रँडम जीन्सच्या ज्या कॉपीज करणं चालू असतं ते जीन्स कॉपी करता करता काहीतरी एखादी कॉपी होताना काहीतरी चूक होऊन बसते पण त्यातनं एक नवी स्पीसीज तयार होते तेव्हा रँडम आणि बाय चान्स तेव्हा हा जन्म पण मिळाला हा सुद्धा अपघात आहे तेव्हा त्या विज्ञानाच्या म्हणजे जीवशास्त्राच्या त्या समजुतीतूनही तत्त्वज्ञान तयार होतं कोणी म्हणतं की मानवाचा जन्म पापातून आहे आणि तो मिळालेली संधी आहे अू अटोन त्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायला यावर ख्रिश्चॅनिटी उभी आहे आणि तुला जन्म मिळाला आहे तर तू ते पापाचा निराश करत तू जगत राहा आणि जिझसच्या वाटेने ईश्वरापर्यंत पोहोच असं कोणी तत्त्वज्ञान म्हणतं मला लक्षात आलं आहे की आपल्या जगण्याला काही हेतू आहे का जन्माला आलो याला काही ध्येय आहे का याचं एकदम साधं उत्तर आहे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा तर उत्तर आहे जिस्मे मिलाओगे उस जैसा आणि जीवनाला काही ध्येय आहे का दिशा आहे का हे मी जन्माला आलो ह्याच्या मागे काही कारण आहे का तू जर म्हणलास कारण आहे तर आहे तू जर म्हणालास माझा जन्म हा एक अपघात आहे माझा जन्म तू जे म्हणशील तो आहे यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं सूत्र आहे तुझ्या जीवनाला आकार तू देणार आहेस हे आहे पण मी जर म्हणालो की काय कारण नाही आहे हे आलो जन्माला मला कुठे माहिती होतं चॉईस असता तर नसतो जन्माला आलो मी याला डोक्याला ताप प्रीलिम द्या मेन्स द्या इंटरव्ह्यू द्या कोणी सांगितलं एवढं करायला किंवा अपघात आहे किंवा अस्तित्ववाद किंवा टाईमपास तुम्ही जे म्हणाल ते तुमच्या जीवनाचं कारण आहे जीवनाला काही ध्येय आहे का जगण्यामागे काही उद्देश आहे का जो म्हणेल चित्र काढणे हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे ते त्याच्या जीवनाचा उद्देश आहे जो म्हणेल समाजाची सेवा करणे त्याच्याकरता माझा जन्म झाला आहे ते म्हणण्याने त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो आम्ही जर म्हणालो जीवन नावाच्या प्रकाराला काही अर्थ नाहीच आहे अर्थ शून्य आहे हे सर्व तर त्यामुळे आमचं जीवन अर्थ शून्य बनतं पानी रे पानी तेरा रंग कैसा उत्तर आहे जिस्मे मिलाओगे गे उस जैसा म्हणजे विज्ञान आपल्याला अध्यात्माच्या प्रांतात नेऊन सोडण्यापूर्वी जर कोणाला गृहित कृत्य म्हणून जरी म्हणायचं असेल की हे सारं विश्व एकाच मूळ चैतन्यापासून बनलं आहे मी त्याच चैतन्याचा आविष्कार आहे आणि हा जो मला माणसाचा जन्म मिळाला हे फार मोठं भाग्य आहे कारण त्या ईश्वरापर्यंत पोचायला हे है माणसाचा देह हे सगळ्यात उत्तम साधन आहे तर ते बंत आपल्या जीवनाचं गृहित असू शकतं की हे माझ्या जीवनाचं हे गृहित आहे पण विज्ञान काय किंवा अध्यात्म काय आपल्याला जर अंतिमत ज्ञान आणि प्रेम आणि करुणेकडे घेऊन जाणार नसेल तर ते दोन्ही खोटं विज्ञान जर हिंसेकडे घेऊन जाणार असेल द्वेषाकडे घेऊन जाणार असेल विनाशाकडे घेऊन जाणार असेल किंवा अध्यात्माचा कोणालाही आपापल्या वाटणार आपल्याला वाटणार कोणताही विचार कोणत्याही प्रकारे कोणत्याही दुसऱ्या मानव समूह किंवा निसर्ग पर्यावरणाबद्दल विनाशाचा हिंसेचा विचार सांगणार असेल तर तो सांगतोय ते असत्य आहे ते चूकच आहे विज्ञान आणि अध्यात्म एकच आहे भारतीय विचारामध्ये त्याला विद्या आणि अविद्या असे शब्द वापरले गेले किंवा ज्ञान आणि विज्ञान असे शब्द वापरले गेले विज्ञान म्हणजे भौतिक विज्ञान त्याला आपल्या उपनिषदांमध्ये दुसरा वापरलेला शब्द आहे अविद्या अविद्या म्हणजे अज्ञान नाही आहे मूळ उपनिषदांमधला शब्द अविद्या म्हणजे मटेरियल सायन्सेस फिजिकल मटिरियल म्हणजे बायोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री इत्यादी आणि आपल्याला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण पण सांगतो ज्ञान विज्ञान ज्ञानंच विज्ञानंच यस्तद्वेद उभयम सह ज्ञानविज्ञानसहितम मोक्ष से शुभात गीतेल्या श्लोकाची ओळख ज्ञानविज्ञानसहितम मोक्ष से शुभात म्हणजे ह्या दोन्हीची कास धरून जो वाटचाल करतो तो मोक्ष उर्फ मुक्तीच्या वाटेला जातो उपनिषदातला ऋषी पण आपल्याला सांगतो की विद्या आणि अविद्या म्हणजे अध्यात्म विचार आणि विज्ञान यापैकी जो काहीतरी एकच धरतो हाताशी तो अज्ञानाच्या अंधकारामध्ये पडतो उपनिषदाचा ऋषी आपल्याला सांगतो की विद्या आणि अविद्या म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान यापैकी काहीतरी एकाचीच कास धरून जो चालेल त्याला इहलोक आणि परलोक पण प्राप्त होत नाही दोन्हीतलं काहीच प्राप्त होणार नाही उपनिषदामधला अप्रतिम श्लोक आहे विद्यांच अविद्यांच यस्तद्वेद उभयम सह अविद्यया मृत्यूम तीर्थवा विद्यया अमृतम म्हणजे विद्यांच अविद्यांच दोन्ही घेऊन यस्तद वेद उभयमसह बरोबरीनी दोन्ही जाणून घेऊन हे दोन्हीही परस्पर विरुद्ध पण नाहीत तुटलेले पण नाहीत काहीतरी एकच सत्य असं नाही तर अरे तू अभ्यास दोन्हीचा करायचा आहे जीवनात जगायचं दोन्ही आहे विद्यांच अविद्यांच यस्तद वेद म्हणजे जाणणे वेद उभयम सह दोन्ही एक दोन्ही बरोबरीने जाणून घेतले अविद्याया मृत्यूम तीर्थवा की तू ते अविद्या म्हणजे विज्ञानाच्या ज्ञानाच्या आधारावर भौतिक जड इहलोक म्हणजे मृत्यूलोक तरुण जाशील अविद्यया मृत्यूम तीर्थवा विद्यया अमृतम अश्नुते म्हणजे तू अध्यात्माच्या मार्गाने जगण्यातलं खरं अमृत म्हणजे आनंद हॅपीनेस तू मिळवशील दोन्ही परस्परपूरक आहेत दोन्ही एकच आहेत आज त्यातलं विज्ञान जिथपर्यंत पोचलं ते, ते सांगतं की सर्व विश्वाच्या मुळाशी एकच एक आहे एवढंच नाही तर केव्हा तरी हे आपण ज्या विश्वात जगतो ते केव्हा तरी निर्माण होण्यापूर्वी एकातच सगळं सामावलेलं होतं त्याला विज्ञानाने नाव दिलं आहे सिंग्युलॅरिटी आणि कोणातरी कारणामुळे ते विज्ञान म्हणतं कारण नाही माहिती पण त्या सिंग्युलॅरिटीमध्ये स्फोट झाला असा एक सिद्धांत आहे बिग बँग थिअरी की हे सर्व विश्व युनिवर्स निर्माण कसं झालं तर आधी ते सगळं मूळ एक होतं सिंग्युलॅरिटी आणि त्यामध्ये काही कारणाने स्फोट झाला आणि हे सारं विश्व तयार झालं त्याचं गणित सगळं मांडत ते विज्ञानाने सिद्ध करत आज हे सगळं विश्व कसं आहे असं विज्ञान मांडतं आपली उपनिषदातली पण मांडणी आहे एको हम बहुश्याम की हे जे विश्व आहे त्याच्या मुळाशी जे आहे ते एकच आहे ते एकच एक होतं ते ते जे आहे तत् ते अध्यात्म विचारांनी मांडलं की सचिद आणि आनंद स्वरूप आहे ते निर्गुण निराकार आहे ते निर्गुण निराकार आहे म्हणजे सर्व गुण त्याच्यात सामावलेले आहेत ॲट्रिब्यूट्स सर्व आकार पण त्याच्यात सामावलेले आहेत म्हणून ते निर्गुण पण आहे आणि निराकार पण आहे आणि ते स्वतःला ओळखत होतं म्हणजे स्वसंवेद्य होतं ते वेगळं आणि ते श्वास घेत असं नव्हतं ते स्वतःच्या प्रेरणेने ते स्वतः श्वास घेत होतं ते स्वतःला ओळखत होतं असं सत चित आणि आनंद स्वरूप असलेलं तत् हे स्वसंवेद्य होतं स्वतःला ओळखणारं स्वतःकडे पाहू शकणारं त्याला वाटलं मी अनेक व्हावं एकोहम बहुश्याम त्याला वाटलं की मी एक आहे अनेक व्हावं तेव्हा त्या मुळाच्या एकापासूनच या विश्वाच्या निर्मितीला सुरुवात झाली ते बंत आपलं अनेक असणं त्या बिग बँग थिअरीशी सहमत नसलेला फिजिक्समधला सिद्धांत आहे स्टडी स्टेट थिअरी स्टडी स्टेट थिअरी म्हणते की विश्व अनादी आहे आणि अनंत आहे आणि त्यामध्ये सर्व भौतिक फोर्सेस किंवा प्रत्यक्ष जड सर्व त्याच्या ज्या प्रतिक्रिया चालत राहतात तरहातरांच्या या अशा काहीतरी चालत राहतात की या सर्व विश्वाची स्टेडी स्थिती राहते विश्वामध्ये सर्व काही हलत आहे हे बिग बँग थिअरीला पण मान्य आहे स्टेडी स्टेट थिअरीला पण मान्य आहे बिग बँग थिअरी मानते की त्या बँकपासून विश्वाची निर्मिती चालू झाली आणि आता ते विस्तारतच आहे पुढे हा ॲलन गुथ नावाचा शास्त्रज्ञ त्यांनी मांडलं इन्फ्लेशनरी थिअरी फुगत जाणारी की कोण्या तरी कारणामुळे त्या सिंग्युलॅरिटीमध्ये स्फुरण प्राप्त झालं त्यातनं महाप्रचंड मोठं टेम्परेचर निर्माण झालं आणि हे सर्व विश्व निर्माण झालं आज ते विश्व विस्तारत राहतं आहे इन्फ्लेशनरी थिअरी तिच्यामध्ये आपण जगतो मग या इन्फ्लेशनरी थिअरीमध्ये विश्व विस्तारण्याची जी शक्ती आहे त्या शक्तीचा मेळ विस्तारण्याच्या बरोबर विरुद्ध असलेली शक्ती म्हणजे गुरुत्वाकर्षण तिच्याशी बसतो तिचं गुणोत्तर शोधण्याचा वैज्ञान वी, विज्ञानाचा प्रयत्न चालतो की हे जे स्फूर्ण आलं बिग मध्ये आणि विश्व विस्तारत आहे आणि त्या विस्ताराला ओढणारी सुद्धा शक्ती ही गुरुत्वाकर्षणाची तिचं नेमकं गुणोत्तर काय त्याचा शोध घेता घेता मग काही शास्त्रज्ञ म्हणतात की हे एक्सपांडिंग कॉन्ट्रॅक्टिंग युनिवर्स आहे ते एका स्फुरणातून तयार झालं ते विस्तारत आहे हबल टेलिस्कोपनी शोधलं आणि म्हणून मांडलं की ते प्रकाशाच्या वेगाने विस्तारत आहे जवळजवळ प्रश्न असा आहे की कशात विस्तारत आहे याला विज्ञानाला उत्तरच नाही ह्याच्याकडे पण इन्फ्लेशनरी थिअरी आणि हे विस्तारण्याची शक्ती आणि गुरुत्वाकर्षणाची ओढण्याची शक्ती या दोनांच्या संमेलनातून मग विज्ञान म्हणतं की कदाचित असे एक वेळ येईल की ती विस्तारण्याच्या शक्तीपेक्षा गुरुत्वाकर्षण जास्ती प्रबळ होतं तिथे ते सायकल फिरेल उलटी होईल आणि आक आकुंचन चालू होईल असं विश्वाचं सतत स्पंदनं स्फुरणं थिअरी ऑफ एक् एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन असं विश्व चालू राहील त्यामध्ये स्टेडी स्टेट थिअरी मान्य नसलेली म्हणजे बिग बँग थिअरी मान्य नसलेली ही स्टेडी स्टेट थिअरी म्हणते की नाही हे आहे हे आहे आणि यामध्ये नवनवं भौतिक निर्माण पण होतं असलेलं जातं पण उत्पत्ती स्थिती विलय निर्मिती तिची जगण्याची अवस्था आणि तिचा विनाश हे होत राहतं सतत तरीसुद्धा विश्वाची ही स्थिती अशीच राहते या सुद्धा रस्ता शोधत क्वांटम मेकॅनिक सांगतं की आपण जगतो ते एकच विश्व आहे पण अशी अनंत कोटी विश्व पण आहेत आता विज्ञान म्हणतं की आपण ज्याच्यात जगतो ते युनिव्हर्स त्याला आकार अंडाकृती आकार आहे मग आता हा सगळा नुसताच योगा म्हणायचा का की भारतीय विचारामध्ये कायम विश्वाला ब्रह्मांड म्हटलंय शिवाय असं एक विश्व नाही फिजिक्स जर सांगतं की अशी अनेक आहेत किती आहेत बिलिय बिलियन्स कोट्यवधी विश्व आहेत तर आपल्या कसा पण विविध श्लोक आणि मराठी असो अन्य कुठल्याही भाषेमध्ये सतत येणारं वर्णन अनंतकोटी ब्रह्मांड म नायक की त्या अशा सर्व अनंतकोटी विश्वांमध्ये भरून राहिलेलं जे एकच एक चैतन्य आहे त्याला फिजिक्समधलं नाव आहे मल्टिव्हर्स थिअरी अशी अत्याधुनिक फिजिक्समधली थिअरी आहे मल्टिव्हर्स थिअरी क्वांटम मेकॅनिक्स म्हणतं की अणूच्या गर्भामधल्या हालचालींचे जे वेगवेगळे पर्याय आहेत प्रत्येक पर्यायानुसारचं विश्व अस्तित्वात येतं असे अनेक विश्व आहेत आपण हे जगतोय ते त्यातलं एक विश्व आहे ते विश्व कदाचित एका विशिष्ट वेळी निर्माण झालं ते ब्लॅक होलमधनं झालं का हा सिंग्युलॅरिटी तत्वाचा विस्फोट घडला आणि त्यातून झालं असा हा बिग बँग आणि स्टडी स्टेट हे निराश करणे ह्यांच्यामधलं वाटणारं द्वैत दूर करण्याचे प्रयत्न चालू राहतात सर्व विज्ञानाची परिभाषा आणि अध्यात्माची सुरुवातसुद्धा सर्व परिभाषा हे अशी इतकी विलक्षण जुळलेली आणि एकमेकाच्या जवळ आहे ज्याने त्यांनी विचार करायचा की याला केवळ आपण योगायोगच समजायचं कार्य जर ते इतकं जुळत असेल तर त्याचा अर्थ हे वेदकालीन म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी मांडलं त्यांनाही सत्याचं जे दर्शन घडलेलं असलं पाहिजे तेच आज आधुनिक काळातले शास्त्रज्ञसुद्धा विज्ञानाच्या परिभाषेमध्ये मांडत आहेत असं मला म्हणायचं आहे मला ह्या कळणाऱ्या दृष्टीला वाटतं की आपले प्राचीन ऋषीमुनी हे प्राचीन काळातले शास्त्रज्ञच आहेत आणि आधुनिक शास्त्रज्ञ हे आधुनिक काळातले ऋषीमुनी आहेत जीवनाचा मानवी अस्तित्वाचा विश्वाचा वेध घेत ते आपल्यासमोर त्याची रहस्य मांडत ते कॉन्शियसनेस म्हणजे काय आणि तू तु तुझी जाणीव कशी व्यक्त कर इथपर्यंत येऊन ठेपतातच आज अत्यंत प्रगत असलेलं सुद्धा विज्ञान इथपर्यंत जाऊन पोचली प्रगती विज्ञानाची की विश्वाच्या म्हणजे आता आपण ज्या विश्वात जगतो त्या विश्वाच्या निर्मितीपासूनच्या तीन सेकंदांपर्यंत विज्ञान सर्व काही सांगू शकतं आईन्स्टाईनपासून न्यूटनपासून ते हा रिचर्ड फाईनमान स्टीफन हॉकिंग त्याचा मित्र असलेला विसाव्या शतकातला एक श्रेष्ठ गणितज्ञ रॉजर फेन रॉजर पेनरोज आणि सुद्धा अनेक शास्त्रज्ञ हे सगळे सूत्र सांगतात की इनिशियल कंडिशन्स सांगा विश्वाचं पुढचं सगळं भवितव्य आम्ही सांगू शकतो पण त्या इनिशियल कंडिशन्स कधीही सांगताच येणार नाही आहेत कारण विज्ञान असं शोध घेत मागे 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 जात विश्व कसं आहे तर पहिल्या तीन सेकंदांपर्यंत जाऊ शकतं त्याच्या आधी काय होतं तर त्या पहिल्याच तीन सेकंदांच्या आधी विज्ञानाचे सर्व नियम कोसळून पडतात खरे ठरत नाहीत कुठलाही नियम अणू रेणू त्यांचं संमिलन फिशन फ्युजन अणूच्या गर्भातल्या वेगवेगळ्या प्रक्रिया ज्यांची मी पुढे नावं सांगणार आहे त्यांची गुरुत्वाकर्षणासारखी शक्ती सुद्धा ती तीन सेकंदांच्या नंतरच्या निर्मितीला सुरुवात आहे विश्वाच्या निर्मितीच्या त्या पहिल्या तीन सेकंदात काय होतं ते जे होतं ते कसं होतं याच्याविषयी सांगू शकत नाही यावरच नोबेल पुरस्कार विजेत्या स्टीव्हन वाईनबर्ग याचं अख्खं पुस्तक आहे त्याच्या पुस्तकाला नाव फर्स्ट थ्री मिनिट्स त्यांनी देताना नाव फर्स्ट थ्री मिनिट्स असं नाव दिलंय हा नोबेल पुरस्कार विजेता याचं आणखी एकदा नाव येणार आहे पुढे त्या काही मिनिटात ह्यांनी फर्स्ट थ्री मिनिट्स की हे सर्व विश्व निर्माण झालं तर कार्यकारणभाव शोधत तर तर कार्य आहे तर कारण असलं पाहिजे कॉज इफेक्ट म्हणजे कॉझॅलिटी तर विज्ञानाच्या शोधाची जी मुख्य प्रेरणा कार्यकारण भाव शोधणे असा कार्यकारण भाव शोधत 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 शोधत, शोधत मागेपर्यंत गेलो तर पहिली तीन मिनटं आणि तरी काही सूत्रं सांगता येतील पण पहिली तीन सेकंद ह्याच्यापाशी तर विज्ञानाचे सर्व नियम कोसळूनच पडतात विज्ञानालाही म्हणावं लागतं की नाही सांगता येणार आणि सांगता येणं शक्यसुद्धा नाही एकतर ते प्रयोग करता येणं शक्य नाही पण ते सांगता येणंसुद्धा शक्य नाही आपला वेदांमधला ऋग्वेदामध्ये नासदीय सूक्त मांडणारा ऋषी म्हणतो ना सदासी नो सदासी तदानीम नासीद रजो नो व्योमा परो मावरी ह कुहकस्य शर्मन अंभ किमासीत गहनम गभीरम असं त्याचं पुढे नासदीयसूक्त चालू राहतं नासदीय सूक्ताचा रचयिता ऋषी म्हणतो की विश्वाच्या प्रारंभी काय होतं सांगताच येणार नाही सद आणि असद दोन्ही होतं आणि दोन्ही नव्हतं ना सदासिद सद पण नव्हतं नो सदासिद असत पण नव्हतं तदानीम नासीद रजो नो व्योमा परोयत दिवस पण नव्हता रात्र पण नव्हती अंधार पण नव्हता प्रकाश पण नव्हता उजेड पण नव्हता अंधार पण नव्हता म्हणजे ते वर्णन सगळं जे करावं लागतं ते नेती नेतीच्या भाषेतच करावं लागतं हा नासदीय सूक्ताचा रचयिता ऋषी म्हणतो की देव सुद्धा सांगता येणार नाहीत कारण ते विश्वाच्या निर्मितीनंतर निर्माण झाले तेव्हा ह्या विश्वाच्या निर्मितीचं रहस्य देव पण सांगू शकणार नाहीत कारण ते विश्वाच्या निर्मितीनंतर झाले त्या नासदीय सुक्ताच्या शेवटाकडे तो सांगतो त्यांनी शब्द आपला हिरण्य म्हणजे सोन्यासारखी झळाळी असलेला तेज असलेलं एकच एक सूत्र तो म्हणतो की ते विश्वाच्या आरंभी अंडाकार अंडाकृती एकच एक ते तत्व ते हिरण्यगर्भ त्याच्याच फुरण झालं आणि ही पुढे विश्वाची सर्व निर्मिती चालू झाली म्हणजेच हे जे विज्ञान सांगतो तो विचार आणि अध्यात्म सांगतो तो विचार दोन्ही एक आहेत सर्व प्रकारच्या द्वैतांचा निरास निराकरण हा विज्ञानाचा पण प्रवास आहे आणि अध्यात्माचा पण प्रवास आहे गेल्या साडेपाचशे वर्षांच्या प्रगतीमध्ये आज विज्ञान इथपर्यंत पोचलं की हे जे आपल्याला प्रत्येक वेगवेगळं वाटतं ते अरे प्रत्येक वेगवेगळं नाही आहे ते वेगवेगळं वाटणं आहे आपलं फक्त विज्ञान आणि शोधासाठी मुख्यतः दृष्टिकोन ॲप्रोच घेतला त्याला नाव आहे रिडक्शनिस्ट ॲप्रोच रिडक्शनिस्ट म्हणजे तुकड्या तुकड्यांनी पाहणे ते असं हे बायोलॉजी आहे हे फिजिक्स आहे हे केमिस्ट्री आहे त्या सुद्धा ही इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे आणि बायोलॉजीमध्ये हे बॉटनिया आणि हे झुलॉजी आहे आणि सुद्धा मग वेग वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याच्या न्यूक्लिअर फिजिक्स वगैरे वगैरे असं तुकड्या तुकड्यांनी ते तुकड्या तुकड्यांनी पाहणं सूक्ष्मापर्यंत जात जात मग इथपर्यंत पोचतं की मी सगळी बायोलॉजी समग्रपणे पण अभ्यास नाही करतोय तिची सगळी झुलॉजी पण समग्रपणे अभ्यास नाही करतोय तर मी फक्त मेंदूचा अभ्यास करतो आहे ते म्हणतं सायबरनेटिक्स रिडक्शनिस्ट ॲप्रोच माणसाला सत्याचा तुकड्या तुकड्याने आविष्कार घडवतो त्या तुकड्यांनाच जर आपण अंतिम सत्य समजत बसलो तर आपल्या आकनाला आकलनाला आक मर्यादा पण पडणार आहेत आणि मग तो रस्ता विभाजन विभक्तपणा आणि तो मग मा मानवी जीवनात यथावकाश क्रमाक्रमाने द्वेष आणि हिंसेकडेच जातो पण अभ्यासाच्या सोयीसाठी असे तुकडे करून पाहणे ही सोय आहे अभ्यासाची ते सत्य नाही आहे ती आपल्याला अभ्यास करायला सोयीचं जावं म्हणून इतिहासामध्ये जसे कालखंड केले जातात की जणू भारताचा प्राचीन कालखंड म्हणजे सम्राट हर्षवर्धनाच्या मृत्यूपर्यंत आहे इसवी सन सहाशे अठ्ठेचाळीस तिथे मध्ययुग चालू होतं पण त्याला आधीचं मध्ययुग अर्ली मिड मेड़, मिडिवल एज मग बाराशेच्या पुढे लेटर मिडिवल एज आणि मग इंग्रजांच्या ताब्यात भारत जाणं चालू झालं प्लासी बक्सार त्याला म्हणायचं आधुनिक युग असे काही कोणी काय जाहीरनामे काढले का सम्राट हर्षवर्धन आणि मरण्यापूर्वी काही ऑर्डरवर सही केली का की माझ्या मृत्यूने इट इज हिअर बाय डिक्लेअर्ड अंडर पॉवर्स ग्रांटेड टू मी अंडर आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर हे इलेक्शन कमिशनचं आर्टिकल आहे की मी आय हिअर बाय डिक्लेअर की प्राचीन युग संपलं आणि आता मध्ययुग सुरू झालं असं नाही आहे ती इतिहास नावाची सुद्धा एक समग्र एटिटी आहे आपण आपल्याला ती समजून घ्यायला अभ्यास करायला भाग पाडतो आणि त्याला म्हणतो हे प्राचीन हा मध्ययुगीन हा आधुनिक तसा विज्ञानाच्या रिडक्शनिस्ट ॲप्रोचमध्ये अभ्यासाला समजून घ्यायला फक्त आपण भाग पाडतो त्या रिडक्शन ॲप रिडक्शनिस्ट ॲप्रोचनीच आपल्याला सांगितलं की अभ्यास जरी वेगवेगळा करत असलो तरी ते एकमेकाशी जुळलेलं आहे आणि प्रत्येकच वैज्ञानिक आणि त्याची विज्ञानाची शाखा ती त्याला इकडे घेऊन जाते की हे असं जो मी करत होतो माझ्या अभ्यासाचा पण ते कनेक्टेड आहे त्याचा इंटर कनेक्टेड असणं इंटर डिपेंडंट असणं विज्ञानालाही कळत जातं म्हणून विज्ञान अद्वैताच्या मुक्कामापर्यंत पोचतं कार्यकारणभाव ही जशी विज्ञानाची मूलभूत प्रेरणा आहे तशीच कार्यकारणभाव ही अध्यात्माची पण मूलभूत प्रेरणा आहे कार्य आहे म्हणजे इफेक्ट तर कॉज असायला पाहिजे म्हणजे कारण मग ते कशाने अस्तित्वात आलं त्याचं काहीतरी कारण असायला पाहिजे त्याचं काहीतरी कारण असायला पाहिजे त्याचं काहीतरी कारण असा हा शोध कुठपर्यंत चालू राहणार मग आपल्यासमोर दोन तरी पर्याय आहेत एक आहे असं कुठलं काही कारण नाहीच आहे असं म्हणणे की कार्य आहे एक इफेक्ट मी पाहतोय तो कशाने तरी बनलेला आहे म्हणून कॉज आहे ते कॉज कशाने बनलं आहे ते ज्यानी बनलं आहे ते कारण ते ज्यानी बनलं आहे ते कारण तर विचाराचं एक सूत्र असू शकतं की असं काही मूल कारण किंवा असं काही आधी कारण नावाचं नाहीच आहे सर्व काही सतत बदलतंच आहे ते मुळा एक ते आहे ते एकच आहे पण ते सतत बदलतंच आहे जाता जाता लक्षात ठेवा की प्राचीन काळापासून विश्वाला आपल्या परंपरेतला शब्द आहे जगत म्हणजे जिथे सर्व काही गतिमान आहे कसा निर्माण झाला हा शब्द की या विश्वाला जगत म्हणायचं जिथे सर्व काही गतिमान आहे ते स्थिर वाटणं ही माया आहे प्रत्यक्षात ते गतिमानच आहे जिथे सर्व काही सर्व काही गतिमान आहे आणि सर्व काही अनित्य आहे तेव्हा काहीतरी एक आहे पण ते स्थिर नाही तेव्हा कार्यकारण भावाचा शोध घेत घेत कुठल्या तरी एका मूल कारण किंवा अधिकारणापाशी पोचण्याची गरज नाही असं काही मूल कारण नाहीच आहे असं काही अधिकारण नाहीच आहे हा बौद्ध विचार आहे हे सांगतो बुद्ध की तू त्याची काळजी करूच नकोस सगळं सतत बदलत आहे असं कुठलं तरी एकच मूल कारण आहे असंही समजायचं कारण नाही तेव्हा ईश्वर म्हणून नाही आहे संकल्पना बौद्ध विचारात ईश्वर नावाची बौद्ध तत्वज्ञानाचं एक विलक्षण आकर्षक सूत्र आहे प्रतीत्य समुत्पाद प्रतित्य समुत्पाद म्हणजे हे निर्माण झालेलं विश्व आहे मायाच ते एकातून दुसरं दुसऱ्यातून तिसरं असं निर्माण होत राहतं ते सगळं एकमेकावर अवलंबूनच आहे एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नाही आहे म्हणून ते इंटर कनेक्टेड आहे इंटर डिपेंडंट आहे पण म्हणून ते कोणातरी मूळ एकातून निर्माण झालं असं नाहीच आहे ते प्रतीत्य वाटतं ते ही माया आहे डिपेंडंट ओरिजिनेशन असा इंग्लिश शब्द येतो की ते असं एकमेकातूनच निर्माण होत गेले बुद्धाचा हा विचार काल मार्क्सच्या नथिंग इज बिईंग एव्हरीथिंग इज बिकमिंग या विचाराच्या फार जवळ जातो मार्क्स जेव्हा ईश्वर धर्म अध्यात्म सगळं नाकारतो कारण त्या अध्यात्म विचाराच्या मुळाशी आहे किंवा मार्क्स म्हणतो आहे बीईंग कॅपिटल बी म्हणजे सद म्हणजे काहीतरी ईश्वर ब्रह्म किंवा ईश्वर नावाची मार्क्स म्हणतो असं काही नाहीच आहे नथिंग इज बीइंग एव्हरीथिंग इज बिकमिंग बिकमिंग म्हणजे बदलत आहे सतत सतत सगळं आहे त्याचं एकमेकावरच अवलंबून आहे पण ते सतत सगळं बदलत आहे मला मार्क्सवादाचाही अभ्यास करताना पहिल्याच टप्प्याला प्रश्न पडलेला आहे इफ नथिंग इज देन व्हॉट इज बिकमिंग की जर बिईंग नावाचं सद नावाचं नाहीच आहे तर अरे हे असद म्हणजे व्यक्त होणारं काय आहे पण सांग बुद्ध सांगतो जवल की हे असं काही एक ईश्वर आहे का नाही वगैरे अशी मला काही घेणं देणंच नाही आहे बुद्ध निरीश्वरवादी नाही ॲथेइस्ट इंग्लिश शब्द वापरायचा तर जवळात जवळ जाणारा शब्द आहे ॲग्नॉस्टिक बुद्धाला विचारलंच आहे शिष्याने की ईश्वर ह्या संकल्पनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे बुद्ध म्हणतो की मानवी जीवन आणि त्यातलं दुःख हा माझ्या कामाचा विषय त्यासाठी मला ईश्वर ह्याची गृहिताची गरज नाही आहे आणि हे विश्व सतत बदलत आहे बदलांच्या समजावून घेत मुळापाशी जायचा प्रयत्न केला तरी जे आहे ते सर्व मुळातलं एक आहे ते एक आहे असा बुद्ध विचार बौद्ध विचार सांगतो जैन विचार सांगतो जाणीव कॉन्शियसनेस एकच आहे ती बदलत असते तिच्यात बदल घडत असतात तू जो कोणी असतो त्या एकच असलेल्याच जाणीवेचा कॉन्शियसनेसचा एक आविष्कार आहे सत्याचं मूळ स्वरूप एक आहे या अर्थाने अद्वैताचा विचार बौद्ध तत्त्वज्ञानसुद्धा सांगतं तुला तू जो वेगळा वाटतोयस हा तुझा अहम की तू वेगळेपणाच्या पडद्यानी गुरफटलेला आहेस म्हणून तुला तू वेगळा वाटतोयस प्रत्यक्षामध्ये सर्व आहे ते एकच आहे असं बुद्ध पण सांगतो तेव्हा बुद्ध वेद मानत नाही वेद प्रामाण्य बुद्ध आत्मा ही संकल्पना पण मानत नाही तेव्हा प्रतित्य समुत्पाद आणि अनित्य अनत्त म्हणजे आत्मा नावाचं काही नाहीच आहे त्या आत्मा नावाचा काही नाहीचा अर्थ आहे आहे तो सगळा एकच एक आहे तो नाहीच आहे वेगळा तुला वेगळा वाटतो ही तुझी माया आहे इल्युजन ते वाटणं खोटं आहे आहे ते मूळ सर्व एकच एक आहे पण हा वेद प्रामाण्य न मानणारा बुद्ध आत्म्याची संकल्पना न मानणारा बुद्ध कर्मविपाक म्हणजे थिअरी ऑफ कर्म, कर्म आणि पुनर्जन्म ही सुद्धा संकल्पना मानतो आणि म्हणून तो कुणाबद्दल बुवा द्वेषाची भा भाषा बोलतोय असं चुकूनही त्रिपिटकात दिसणार नाही निकाय सुद्धा अभिधम्म सुत्त पिटक आणि पिटक असे तीन आणि निकाय म्हणजे दीर्घ निकाय निकाय असे आहे लघुनिकाय कुठंही तुम्हाला बुद्धाच्या वावरण्यात कुणाबद्दल बुवा द्वेषानी बुद्ध बोलतोय तो कसा चूक आहे मी कसा सांगतोय ते बरोबर आहे अशी नाहीच आहे ही भारतीय ज्ञानसाधनेची दृष्टी नाही भारतीय ज्ञानसाधनेची दृष्टी वेगवेगळ्या सिद्धांतांकडे कुठला तरी एक खरा आहे आणि दुसरा खोटा आहे असं पाहत नाही तो सिद्धांत मांडणाऱ्याला तो जिकडून त्या सत्याकडे पाहतोय त्याला घडलेलं सत्याचं दर्शन म्हणून विविधतेचा आदर आहे परस्परांबद्दलचा सन्मान आहे आणि एक सिद्धांत विरुद्ध दुसरा सिद्धांत सबब कोणाचा तरी एकच खरा असला पाहिजे कारण सत्य एकच आहे ही भारतीय जीवनदृष्टी नाही हे ॲरिस्टॉटेलियन लॉजिक आहे आयदर ऑर नायदर नॉर आणि अंतिमता ए इज ए हे ॲरिस्टॉटल म्हणतो हे तरी सत्य किंवा हे तरी सत्य दोन्ही एकाच वेळी सत्य म्हणताना येणार आहे आयदर ऑर ॲरिस्टॉटलियन लॉजिकचं पुढचं सिद्धांत आहे की फार तर फार म्हणता येईल की हे पण सत्य नाही आणि हे पण सत्य नाही नायदर नॉर करत करत हा सत्याचा आपला शोध येऊन ठेपतो इज ए म्हणजे एकच सत्य ए कांड बी बी आणि बी कॅनॉट बी ए पण सत्य शोधनाची भारतीय दृष्टी आपल्याला सांगते की ते मूळ ए इज ए सत्य एकच आहे पण त्याचं दर्शन माणसाला वेगवेगळं घडू शकतं आणि तुला ते काही वेगळं घडलं किंवा त्याचे शब्द तू वेगळे वापरतो आहेस परिभाषा वेगळी आहे म्हणून तू म्हणजे कोणीतरी वेगळा मी म्हणजे कोणीतरी वेगळा सबब आपण एकमेकांचे शत्रू अशी भारतीय जीवनदृष्टी म्हणतच नाही त्यातल्या वेदांत विचारांनी मग कार्यकारणभावाचा शोध घेतच एक गृहित मान्य केलं ते गृहित आहे एवढंच आहे की वैदिक ऋषी आणि आधुनिकसुद्धा सगळे ऋषी हे सांगतात की तू तपश्चर्या कर तुला त्याचा साक्षात्कार होईल तुला पण होईल तो प्रत्येकाला होईल पण बुद्धिनिष्ठ पद्धतीने अध्यात्माचा विचार मांडताना वेदांत म्हणतं की कार्यकारणभावाचा शोध घेत घेतच कुठेतरी आपल्याला मूल कारण किंवा आधी कारणाचा स्वीकार केला पाहिजे की हे सगळंच विश्व मूळ कुठलं तरी मूल कारण किंवा नाही तर एकाचं कारण दुसरं त्याचं तिसरं हा प्रवास अनंतापर्यंत चालेल त्याला गणित किंवा विज्ञानातलासुद्धा अत्यंत योग्य वैज्ञानिक शब्द आहे इन्फायनाईट रिग्रेशन इन्फायनाईट रिग्रेशन म्हणजे समजा बायबल म्हणत होता की पृथ्वी सपाट आहे आणि ती कोणा चार दूतांनी तोलून धरली पुढे जेव्हा सिद्धांत पुढे आला की पृथ्वी गोल आहे आणि ती असे कोणी तोललेली वगैरे असं नाही ती असं अवकाशामध्ये ती गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत फिरते तर एका बिशपला एका सभेमध्ये हे बायबलचं सिद्धांत मांडायचा होता तर त्यांनी हे पृथ्वी सपाटच आहे बाय द वे बायबलमधलं विज्ञान ॲरिस्टॉटलच्या सिद्धांतावर आधारित आहे ॲरिस्टॉटलच्या वेळी एक दुसरा ग्रीक शास्त्रज्ञ एरिटोस्थेनिस त्याही वेळी सांगत होता पृथ्वी गोल आहे त्याला ॲरिस्टॉटलनी मूर्खात काढलं आणि तो अलेक्झांडरचा गुरु होता ॲरिस्टॉटल ते राजकीय पण स्थान वापरून त्यांनी एरिटोस्थेनिसचा आवाज बंद पाडला त्यामुळे पुढची तेराशे चौदाशे वर्ष कोपरनिकसपर्यंत पृथ्वी सपाट आहे आणि ती कोणीतरी अशी चार दूतांनी तोलून धरलेली आहे पण गोल आहे हे सगळं पुढे आल्यावर ह्या बिशपच्या सभेमध्ये त्यांनी जेव्हा हे सांगून झालं तर एका टार्गट हात वर केला तो म्हणाला की सपाट पृथ्वी कोणी तोलली आहे तो बिशप म्हणाला दूतांनी तोलली एंजल्स हा म्हणाला त्या एंजल्सना कोणी तोललं आहे तर तो बिशप जरा विचारात पडला आणि तो म्हणाला की आणखी जास्ती पॉवरफुल एंजल्स ते कार्ट म्हणाला त्यांना कोणी तोललं आहे तर ती बायबलमधली पण मांडणी आहे की सर्व विश्व कासवाच्या पाठीवर तोललेलं आहे कासवाच्या पाठीवर आहे तेव्हा हे सर्व विश्व मग ते कासवाच्या मग ह्या बिशपनी उत्तर दिलं की ते टर्टल ऑन द बॅक ऑफ द टर्टल कासवाच्या पाठीवर तोललेलं आहे पोरग म्हणाले ते कासव कशावर तोललेलं आहे तर तो बिशप ख्रिश्चॅनिटीच्याच संस्कारांमुळे लव अँड कंपॅशननी बोलत हसून त्याला म्हणाला इट्स ऑल टर्टल्स डाऊन द वे ऑल द वे वेद आता तू किती वेळ विचारत राहा प्रश्न ती खाली सगळी कासवच आहेत सगळी यंग मॅन इट इज टर्टल्स डाऊन द डाऊन द लाईन ऑल द वे म्हणजे इन्फायनाइट रिग्रेशन वेदांताचा विचार आधी बुद्धिनिष्ठ आणि विवेकनिष्ठ पद्धतीनी अध्यात्म मानताना या विश्वाचं काही एक मूल कारण किंवा आधिकारणचं सूत्र स्वीकारतं त्याला नाव ब्रह्म किंवा ईश्वर आहे ते स्वीकारण्याचं कोणावर बंधन नाही पण मी अनुभवानी निश्चित तुम्हाला सांगतो की त्यावर आधारित जे सगळं योगशास्त्र तयार झालं ते सांगतं की तू अनुभव घे तुला पण त्याच ब्रह्माचा ईश्वराचा म्हणजे एकत्वाचा साक्षात्कार होईल आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतं की कि कितीही विज्ञाननिष्ठ शोध घेत गेला आपण कशाचाही तरी त्या विज्ञाननिष्ठ शोधासाठी सुद्धा कुठेन कुठे ना कुठेतरी एक गृहित तत्व स्वीकारावं लागतं गृहित प्रिझम्शन प्रिमिस प्रिमिस या सिद्धांताला गोडेल्स थिअरम असं नाव आहे हा शास्त्रज्ञ कुर्थ गोडेल हा म्हणतो की वैज्ञानिक मांडणीसुद्धा करत असताना शोध घेत 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 कुठेतरी जर खोल 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 आपण जात राहिलो तर अंतिमत आपण अशा एका मुक्कामाला पोचतो वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा की पुढे वर मांडलं आहे ते सगळं त्या गृहितावर उभं आहे ते सिद्धच करता येणार नाही सिद्ध करता येणार नाही अशा एका गृहितावर पुढचं सर्व विज्ञान उभय असं गोडेलचा सिद्धांत सांगतो तुम्ही सर्व अतिशय छान ऐकता आहात अत्यंत हृदयन मलाही बोलत असताना भरून येतं ॲक्च्युली मला नीट बोलता येत असेल तर तुम्ही नीट ऐकताय म्हणूनच येतं असं भरून येऊन तुम्हाला सांगतो की गोडेलचा सिद्धांत कळायला फार अवघड पण नाही आहे फार शोधत शोधत असं विज्ञानाचं खोल 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 शोधत गेलो आणि अशा ठिकाणी पोचतो की जिथलं ते मूळ सांगताच येणार नाही आहे पण पुढचं विज्ञान त्यावर उभं आहे फार अवघड नाही आहे उदाहरणार्थ सगळी भूमिती जॉमेट्री उभी आहे बिंदूच्या व्याख्येवर बिंदू पॉईंट पॉइंट कारण ते बिंदूला बिंदू जोडले एकाच प्रतलावर तर रेश तयार होते त्या रेषेला जर नाइंटी डिग्रीज तर टू डायमेन्शनल तयार होतं आणि त्याला नाइंटी डिग्रीजमध्ये पण स्क्यूड लाईन म्हणजे समांतर असलेल्या अवकाशामध्ये नाइंटी डिग्रीजमध्ये टाकलं तर थर्ड डायमेन्शन तयार होते मग गोल चौकोन त्रिकोण किंवा शंकू इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे आकार त्यामुळे तयार होतात हे सगळे मूळ बिंदू पॉईंटच्या व्याख्येवर उभे आहेत आणि पॉईंटची व्याख्या आहे द एक्झिस्टन्स विच हॅज नो no लेंथ ब्रेड्थ अँड हाईट पाच सेकंद थांबलो तरी लक्षात येईल की वर्कर्णी शब्दात बोलायचं झालं तर हे परस्पर वि विसंगतच वर्णन आहे परस्पर कॉन्ट्रॅडिक्टरी सेल्फ कॉन्ट्रॅडिक्टरी एक्झिस्टन्स असं अस्तित्व की ज्याला रुंदी उंची आणि खोली नाही अस्तित्व असेल तर रुंदी उंची आणि खोली असलीच पाहिजे मग नाही तर ते, ते अस्तित्व कसं आणि रुंदी आणि उंची आणि खोली नसेल तर ते अस्तित्व कसं राहील पण पॉईंटची ही व्याख्या आहे द एक्झिस्टन्स विच हॅज नो लेंथ ब्रेथ ऑर हाईट हे गृहित आहे यावर पुढचं सगळं जॉमेट्री उभा आहे अख्खं बायोलॉजी आणि त्याच्या ज्या विविध शाखा सगळ्या आहेत मेडिकल सायन्स सकट या उभ्या आहेत लाईफ या संकल्पनेवर लाईफ सजीवसृष्टी आणि मेडिकल सायन्सनी आणि बायोलॉजीनी पण आता प्रचंड प्रगती केली आहे तरी त्यातल्या कोणाही जाणकाराला अंतिमता विचारा की लाईफचा अर्थ सांग जीव व्याख्या सांग तो प्रामाणिक असल्यास तो सांगणारे आम्हाला व्याख्या कळता येत नाही लाईफ म्हणजे नेमकं काय चा अर्थ सांग आज आयुर्विज्ञान पण सांगतं व्याख्या करता येणार ला कर नाही पण सर्व बायोलॉजी आणि त्यातलं मेडिकल सायन्स या लाईफच्या व्याख्येवर उभे आहेत ते आपलं सगळं असलेलं मेडिकल सायन्स आपल्याला रोगांच्यामधनं मुक्तता सुद्धा मिळवून देतं ते उभं आहे आम्हाला लाईफ म्हणजे नेमकं काय कळलेलं नाही आणि ही सजीव सृष्टी निर्माण कशी झाली अस्तित्वात कशी आली तर सांगता येणार नाही ब प्रथम असेल निर्जीव इन ॲनिमेट मॅटर किंवा इनऑर्गॅनिक त्यामधून ही सजीव आलं कसं निर्माण कसं झालं तर मेडिकल सायन्स पण सांगतं की आम्हाला हे सांगता येणार नाही कोणत्या तरी कारणांच्यामुळे ते जे प्रायमॉर्डियल सूप की जिथे इन ऑन इनॅनिमेट मॅटर एकत्र होतं तिच्यामध्ये कसली तरी वीज कडाडली तीमधून पहिला एकपेशीय प्राणी तयार झाला एकदा तो तयार झाल्यावर पुढची त्याची वाटचाल उत्क्रांतीच्या सूत्रावर चालते म्हणजे लाईफ हे या गोडेलच्या सिद्धांतानुसार बायोलॉजी किंवा मेडिकल सायन्सचं सा प्रिमिस आहे की जे सिद्धच नाही करता येणारे अंतिमता इतकंच काय फार सगळे डार्विन होऊन गेले आणि डार्विनचा सध्याचा अत्यंत श्रेष्ठ असा वारसदार आहे रिचर्ड डॉकिन्स नावाचा शास्त्रज्ञ तो एकदम जडवादी आहे तो काय अध्यात्म वगैरे मानत नाही पण डार्विनपासून डॉकिन्सपर्यंत सगळे सांगतात की उत्क्रांतीचा सिद्धांतसुद्धा प्रयोगाने सिद्ध करता येऊ शकणारा सिद्धांत नाही अंतिमतः उत्क्रांती हे पण कंजेक्चर एक स्वीकारलेलं गृहित आहे गोडेल्स थेरम सगळं फिजिक्स ज्यावर उभं आहे तो गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत माणसाला अजूनपर्यंत गुरुत्वाकर्षण नेमकं काय आहे कळलेलं नाही आपण शास्त्रज्ञांना सुद्धा जर विचारायला गेलो तर ते पण सांगतील की गुरुत्वाकर्षणाचं नेमकं स्वरूप कळलेलं नाही न्यूटन त्या गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जरूर सांगेल त्याचं नाव आहे इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू बॉडीज इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज हे दि शोधलं त्यांनी पण त्या न्यूटनला जर विचारलं नेमकं स्वरूप व्याख्या सांग गुरुत्वाकर्षणाची तर न्यूटनही म्हणाला असता सतराव्या शतकात सॉरी व्याख्या नाही सांगता येत आईन्स्टाईननी गुरु गुरुत्वाकर्षणाचा एक दुसरा वेगळा सिद्धांत मांडला आईन्स्टाईन म्हणाला की स्पेस आणि टाईम काल आणि अवकाश वेगवेगळे नाही आहेत एकच आहेत आणि त्याने हा फिजिक्सला शब्द दिला स्पेस टाईम तो म्हणाला सगळं विश्व हे स्पेस टाईमचं सणंग म्हणजे वस्त्र आहे असं आणि त्यामध्ये गुरुत्वाकर्षण म्हणजे काय आहे तर डोळ्यासमोर मी तुमच्याशी बोलत असताना अशी ताणून धरलेली एखादी चादर आणा आणि मग कल्पना करा की त्याच्यात असं वजन असलेलं असं जड काहीतरी त्या चादरीत टाकलं ते त्या जड चादरीत टाकले आणि त्या चादरीला जो बाग तयार होईल ते म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणतो ऐन्स्टाईन मॅटर मॅटरमुळे स्पेस टाईमच्या फॅब्रिकला आलेला मोड आकार असं आईन्स्टाईन म्हणतो हे आईन्स्टाईनचं म्हणणं प्रयोगाने सिद्ध झालंय ते मी आधीच्या एका बोलण्यात सांगितलं होतं तो मे एकोणीसशे एकोणीसचा एकुनिश ग्रहण आणि सूर्यकिरण वागतो का गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतनं पृथ्वीकडे येताना सूर्यकिरण वागतो का याचा आर्थर एडिंग्टननी प्रयोग केला आणि आईन्स्टाईन सांगतोय ते त्यातनं सिद्ध पण झालं तरीसुद्धा गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमकं काय अजून का कळलेलं नाही कोणी म्हणतं की जसे बाकीचे अणू आणि अणुगर्भातले कण आहेत तसे गुरुत्वाकर्षणाचे सुद्धा कण असावेत त्याला नाव ग्रॅव्हिटॉन असं दिलं पण असा काही ग्रॅव्हिटॉन सापडला आहे का तो प्रयोगाने दिसतो का तुम्ही जर म्हणत असाल की ज्ञान हे प्रयोग आणि विवेकनिष्ठ ज्ञान म्हणजे प्रयोगांतीच आलं पाहिजे असं काही सापडत नाही विज्ञानाची सुद्धा वाटचाल ही अशा काही एका सूत्रांवर पुढची वाटचाल होते त्याला विज्ञान म्हणतं की एखादा वैज्ञानिक सत्य जर सांगत असाल तर त्याचा प्रयोग करता आला पाहिजे परिमेय मोजता आलं पाहिजे प्रेडिक्टेबल म्हणजे त्या सूत्राच्या आधारे पुढचं काही सांगता आलं पाहिजे न्यूटन जर इन्व्हर्स स्क्वेअर लॉ सांगत असेल तर इन्व्हर्स स्क्वेअर लॉच्या आधारे सूर्याभोवतीच्या ग्रहांचं भ्रमणचं गणित मांडता आलं पाहिजे आणि ते बरोबर निघालं पाहिजे म्हणजे प्रयोग करून म्हणता आलं पाहिजे की न्यूटननी सांगितलेलं गणित बरोबर आहे आणि आइन्स्टाईनचं जर म्हणत असेल की स्पेस टाईमच्या फॅब्रिकला मॅटरच्या ओझ्यामुळे पडलेलं वळण म्हणजे तर ते गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेतनं समजा त्या कक्षेच्या पलीकडचा एक किरण पृथ्वीवर येतोय तर तो आईन्स्टाईन सांगतो तेवढा जर वाकलेला दिसला म्हणजे प्रयोग करता आलं पाहिजे टेस्टेबल अध्यात्माबद्दल हे सगळं सांगताना की ते विज्ञानच आहे मलाही प्रश्न पडला की आपण हे सगळं एकरूप आहे सांगतो आहोत पण असंच विज्ञाननिष्ठेच्या आधारावर कोणी बाबा आधी सांगितलं असं आहे का तर त्याला विज्ञाननिष्ठ तत्व म्हणायचं की जे सांगायचं ते आधी सांग की ज्याचे नंतर प्रयोग करता आले पाहिजेत तर मला एक गोष्ट मिळाली पाहायला ती मी खूप तपास घेऊन त्याच्यामागची जी शास्त्रीय बैठक आहे तिचा नीट तपास करून आता तुमच्याशी ती शेअर करतोय रामकृष्णांच्या निर्वाणानंतर काय आपल्याला भारत आणि विश्वामध्ये काम करायचं आहे गुरुनी सांगितलं तर ते समजावून घ्यायला अजूनही विवेकानंद नाव घेतलेलं नव्हतं असा साधू संन्यासी असलेला नरेंद्र भारतभ्रमणासाठी निघालेला ते स्वामीजी बेळगावला प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्याकडे राहिले ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवमध्ये आमच्या देशाला भगव्या वस्त्राचं आकर्षण अजूनही आहे त्यापाई कोणी फसवलं नाही म्हणजे मिळवली पण स्वामीजी हे असल सा संन्यासी होते तर गावामध्ये बातमी पोचली सगळ्यांना इच्छा असतेच की गावात एक साधू आला तर दर्शन घेऊ महाराज मला टक्के किती मिळतील मी प्रिलीम क्लिअर होईन का ती मला हो म्हणेल का हे ते सांगणार बरं त्यातून स्वामीजी म्हणजे अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाचं आपण आणि इंग्लिशमध्ये बोलणारा सगळं तत्त्वज्ञान विज्ञानाच्या भाषेत बोलणारा स्वामी म्हणून त्या प्राध्यापक हरिपाद मित्र यांच्या घरी बेळगावमधले त्यावेळचे सर्व अनेक अभ्यासू माणसं जमत असत आणि त्यांच्या चर्चा होत असत तर फिजिक्सचे प्राध्यापक आलेले होते घरी तिकडे आज बेळगावमध्ये जो रामकृष्ण मठ आहे ती ती जागा आहे जा आणि ज्या झोपडीमध्ये म्हणजे छोटं कौलारू घर आहे तिथे स्वामीजी राहिले काही दिवस बेळगावमध्ये ते तसंच ठेवलेलं आहे आश्रमाच्या परिसरात ते घर तसंच ठेवलेलं आहे तिथे बसून स्वामीजी चर्चा करत आहेत तर हा फिजिक्सचे प्राध्यापक स्वामीजींना म्हणाले की तुमचं सगळे अध्यात्म भंकस आहे बकवास आहे विज्ञानच काय ते खरं आहे आणि त्या अध्यात्मामुळे सगळी जळमटं जमा झालेले आहेत आपल्या मनांमध्ये ती सगळी दूर केली पाहिजेत अशी सगळी चर्चा ते बोलताना स्वामीजी त्यावेळच्या प्रगतीतलं आणि त्यांचं बी एस सी हे विसरू नका स्वामी विवेकानंदांचं बी एस सी आहे मूळ ते स्वामीजी या फिजिक्सच्या प्राध्यापकांना अध्यात्म कसं विज्ञाननिष्ठ सांगायचा प्रयत्न करत आहेत अशी ती छान घमासान चालू असलेली चर्चा ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव ती चर्चा ह्या मुक्कामाला पोचली ते फिजिक्सचे प्राध्यापक म्हणाले की आमचं विज्ञान आज इथपर्यंत पोचलं आहे की हे सारं विश्व आपल्याला कळणारं हे मुळातल्या दोनच एंटिटीज दोनच सूत्रांचा हा सर्व आविष्कार आहे ती दोन मुळातली सूत्र म्हणजे काल आणि अवकाश स्पेस आणि टाईम काल आणि अवकाश ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव तर स्वामीजी हसले म्हणाले तुमचं विज्ञान तिथपर्यंत पोचलं आहे ठीक आहे स्वामीजी म्हणाले मला माझा वेदांताचा विचार सांगतो की काल आणि अवकाशसुद्धा एकमेकापासून वेगळे नाहीत ते मुळात एकच आहेत आणि तुमचं विज्ञान आज ना उद्या हे सिद्ध करतं का नाही पहा ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव काल आणि अवकाश एकमेकापासून वेगळे नाहीत ते एकरूपच आहेत हे आईन्स्टाईननी एकोणीसशे पाचमध्ये सर्व वैज्ञानिक प्रयोग आणि त्याला गणिताची जोड देऊन सिद्ध केलं अध्यात्म आणि विज्ञान एकरूपच आहेत म्हणूनच मला वाटतं की भारतीय मनाला विज्ञानाचं वावडं पण नाही आणि असता कामा अध्यात्म विचार आणि त्यावर आधारित जी जीवनपद्धती आहे सुद्धा काही विज्ञानापासून आपण काही फार वेगळे आहोत आणि विज्ञानाचा धोका आहे आपल्या मांडणीला असंही समजण्याचं कारण नाही आहे पण तो अध्यात्म विचार सगळा समजून जगणं जास्त महत्वाचं आहे आम्ही जर तो ऐकला छान वाटलं आणि फार तर फार आभारपूर्वक टाळ्या वाजवल्या आणि घरी गेल्यानंतर गॅसच्या पहिल्या शिट्टीसहित आम्ही ते विसरलो तर सगळंच मुसळ केरात आहे पण जगण्याचा अध्यात्म विचार म्हणजे मानवाच्या एकात्मतेचा विचार आहे म्हणून जय जगत आहे म्हणून इथे द्वेष हिंसाचारावर आधारित काही नाही पाहिजेल ते खरं म्हणजे द्वेष देशादेशांचे सुद्धा नकोत तू माझ्या विरुद्ध हात उचललास तर फक्त मला तो हात मुळापासून उखडून टाकायला लागेल मी उचलणार नाहीये कोणाविरुद्ध पण माझ्या साठी फक्त म्हणजे इन डिफेन्स आत्मरक्षणासाठी तेवढं सज्ज असायला पाहिजे पण ते, ते द्वेषावर आधारित नाही ते आत्मरक्षणाची प्रेरणा आहे त्यामध्ये कुणीही एक मानव समूह कुणाही दुसऱ्या मानव समूहाबद्दल जर द्वेषाची भाषा सांगत असेल तर तो सांगतोय ते अवैज्ञानिक आहे अशास्त्रीय आहे तो ते चुकीतच सांगतोय विज्ञान आणि अध्यात्म जे एकरूपत्वापाशी आपल्याला जर घेऊन जात असतील तर आमच्या मनांचंसुद्धा आमच्या बुद्धीचं आमच्या जीवनाचं उत्थान त्या अद्वैताच्या विचाराच्या पातळीला झालं पाहिजे मला वाटतं की त्यातून सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेचा जन्म होतो आणि एक आनंदाने जीवन जगण्याचा चॉईस किंवा हसना पुण्य है और हसाना परमपुण्य आहे करणारे माझ्यापेक्षा वेगळा कोणी नाहीच आहे आणि हे जीवन जगायचं आहे ते आनंदाने जगायचं आहे त्या माझ्या जगण्याला रोजच्या जगण्यातला विचार म्हणजे आपलं कर्म उत्तम करणे आपलं ज्ञान रोज अधिक सखोल करत नेणे आपली भक्ती ती भक्ती म्हणजे सुद्धा कोणी मूर्ती नाही आहे हाती घेतलेलं काम उत्तम करणे हीच भक्ती हे ज्ञानोबा तुकोबानी पण सांगितलं हे सावता महाराजांनी पण सांगितलं कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी मी हाती घेतलेलं काम मी जर ते उत्तम करतोय तर मी करतोय ती भक्ती आहे असं कर्म ज्ञान आणि भक्तींनी भरलेलं विज्ञाननिष्ठा आणि अध्यात्मनिष्ठा वेगळी नाही ती एकरूपच आहे असं सर्वांनाच अद्वैत कळो म्हणून या विश्वाची वाटचाल ज्ञानोबा माऊलींनी मागितलेल्या पसायदानाकडे होवो आणि आपण सगळे त्या विश्वाचं कल्याण करण्याचे छोटे मोठे सगळे काम करणारे माणसं बनूयात एवढी ईश्वरापाशी प्रार्थना करतो आणि आता प्रार्थनेसाठी डोळे मिटूयात हे सुचव